कृपया इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाएं ताकि आप हमारी कोई भी वीडियो मिस ना करें। तो हेलो सगळ्यांना नमस्कार आणि काल आपण फुलपाखरांबद्दल खूप काही जाणून घेतलं आणि आपल्याला माहिती आहे सगळेच जण कॅम्प खूप मिस करतात, बर्डिंग मिस करतात। सो आज आपल्यासोबत विश्वेश नंपुरकर आहेत आणि विश्वेश आपल्यासोबत म्हणजे विश्वेश म्हणजे न्यासच्या मुलांचे विश्वेश दादा आहेत आणि ते आपल्यासोबत खूप काळ कॅम्पसाठी बर्डिंगसाठी आपल्यासोबत आहेत। तो आपण त्यांच्याकडून पक्ष्यांबद्दल अजून जाणून घेऊया। सो विश्वेश यू कॅन कंटिन्यू। जे एकच मिनिट हा फक्त जे आज नवीन जॉईन झाले त्यांना फक्त सांगते की होस्ट तुमचे ऑडिओ म्यूट करून ठेवेल। तुम्हाला जर काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही चॅटमध्ये तुमचे प्रश्न टाका। खाली बॉटमला पार्टिसिपंट्स आणि त्याच्या बाजूला चॅट असं ऑप्शन दिसतो, तिकडे तुम्ही तुमचे प्रश्न टाका आणि विश्वेश विल आन्सर युअर क्वेश्चन्स। आणि किंवा त्याच्यापेक्षा अजून एक पर्याय असा आहे की तुम्ही हँड रेज करू शकता। पार्टिसिपंट्स या ऑप्शनवर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला रेज हँड असा पर्याय दिसेल सगळ्यात खाली। तर ते केलं की होस्टला कळेल की तुम्हाला काही बोलायचं आहे, मग तो तुमचा व्हिडिओ म्यूट ऑफ करेल, ऑडिओ ऑफ करेल आणि तुम्ही बोलू शकता। सो आजची आपली होस्ट श्रद्धा आहे। सो मला वाटतं सूचना झालेल्या आहेत। सो विश्वेश श्रद्धा विश्वेशला अनम्यूट कर। थँक्यू सो मच गायत्री। श्रद्धा गुड इव्हनिंग एव्हरीवन। मी सर्वप्रथम न्यास चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानतो की त्यांनी वेबिनार सारखा एक एवढा छान उपक्रम चालू केलाय। हा मे महिना आहे आणि आपण सगळेच जंगल्स मिस करतोय, कारण दर मे महिन्यात आपण पहिला चान्स बघत असतो आणि वेगळ्या वेगळ्या जंगलात पळत असतो। यावर्षी न्यासनी कॉर्बेट सारख्या एका छान जंगलात आपला कॅम्प प्लॅन केला होता, बट कोरोना आणि लॉकडाऊननी आपल्या सगळ्यांचा एक खूप मोठा पोपट बनवलाय। आय गेस अलेक्झांड्रियन पॅराकिट असावा सगळ्यात मोठा पोपट भारतातला। त्यामुळे अशा डिप्रेसिंग टाइम्स मध्ये असे वेबिनार जे आहेत एक वेगळीच मजा आणतात, एक्साइटमेंट आणतात आणि निसर्गाबद्दल आपल्याला चार नवीन गोष्टी शिकून जातात। सो थँक्यू न्यास वन्स अगेन। कालचा जो वेबिनार झाला फुलपाखरांवर, तर ठोंबरे सरांनी खूप छान माहिती दिली। त्यांनी फोटोग्राफ्स दाखवून वेगळ्या वेगळ्या फुलपाखरांचं त्यांचं जे नॉलेज आहे ते शेअर केलं आपल्याबद्दल। प्रत्येक इव्हेंटच्या आधी त्यांनी गाणी लावली आणि त्यांनी एक वेगळीच मजा आली होती। मी माझ्या पद्धतीने आज प्रयत्न करीन तुम्हाला पक्ष्यांची जास्तीत जास्त माहिती सांगायची आणि तेही सोप्या भाषेत। माझी ही पहिलीच वेळ या टॉपिकवर प्रेझेंटेशन किंवा वेबिनार करायची, सो प्लीज बेअर विथ मी आणि आय थिंक सो वी शुड गेट स्टार्टेड। मी स्क्रीन शेअर करतो आता। तुम्हाला सगळ्यांना ऐकू येते ना मी काय बोलतोय ते? क्लिअर आहे? हॅलो, ऐकू येते ना सगळ्यांना? आय एम अज्युमिंग इट्स अ येस। आजचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू बर्ड्स अँड बर्ड वॉचिंग। ऍक्च्युली मला हा आजचा लेक्चर इंटरॅक्टिव्ह करायला खूप आवडला असतं, कारण तुमचे एक्सप्रेशन्स आणि रिॲक्शन्स बघायला मजा आली असती। आत्ता असं वाटतंय की मी एकटाच बोलतोय आणि कोणाशी बोलतोय समजत नाहीये आणि काही प्रश्न विचारले असते तुम्हाला। आता असं होणार आहे मीच प्रश्न विचारणार आहे आणि मीच उत्तर देणार आहे। तर लेट्स बिगिन। मला हा पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे की व्हॉट आर बर्ड्स? पक्षी म्हटल्यावर तुमच्या मनात पहिले एक दोन शब्द काय येतात? आय नो यू कॅनॉट अनम्यूट युअर सेल्फ, पण तुम्ही चॅट विंडो मध्ये काही टाकू शकता का की व्हॉट डू यू इमॅजिन वेन पक्षी हा शब्द तुम्ही ऐकता तेव्हा? सायंटिफिक डेफिनेशन नाही लिहिली तरी चालेल, एक दोन शब्दात पक्षी म्हणजे काय हे जर तुम्हाला सांगता आलं। हॅलो,
फेदर्स अंडी एग लेइंग्स विंग्स फ्लाइंग इंजिन्स कोणीतरी म्हटलेला आहे बॉडी विथ विंग्स फ्रीडम असे वेगवेगळे शब्द आले पक्षी जेव्हा तुम्ही म्हटला तर मला काही तुम्हाला पक्षी म्हटल्यावर माझ्या डोळ्यापुढे काय काय येतं हे तुम्हाला सांगायचं आहे की बर्ड्स म्हटल्यावर सगळ्यात पहिले की दोज हु कॅन फ्लाय आर बर्ड्स फॉर मी की जे उडू शकतात आणि बऱ्याच लोकांनी तुमच्यापैकी पण हे सांगितलं होतं. त्याच्यानंतर डोळ्यापुढे येतं की असा एक प्राणी की ज्याला चोच आहे पण दात नाहीयेत जो घरटं बांधतो आणि त्या घरट्यात अंडी देऊन पिल्लांना वाढवतो ते म्हणजे पक्षिका. आणि शेवटचं म्हणजे ज्याच्या पायावर स्केल्स आहेत स्केल्स म्हणजे खवले सापासारखे आणि अंगावर पिसं आहेत तर हे सगळं म्हणजे पक्षी का या वरच्या काही गोष्टींचं कॉम्बिनेशन म्हणजे पक्षी. बऱ्याच वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन आहेत बर्ड्सच्या म्हणजे आपल्यापैकी जे बायोचे स्टुडंट्स आहेत त्यांना कदाचित त्या डेफिनेशन पाठ असतील. मला पक्षी म्हटल्यावर जे डोळ्यापुढे येतं एक सेकंड बंद कसं करता येईल सॉरी मला पक्षी म्हटल्यावर जे डोळ्यापुढे येतं दॅट इज फेदर्ड बायपेड म्हणजे असा एक प्राणी की ज्याच्या अंगावर पिसं आहेत आणि त्याला दोन पाय आहेत. ही डेफिनेशन मला लक्षात ठेवायला खूप सोपी झाली. बाकी बरेच इतर गोष्टी आहेत की वॉर्म ब्लडेड असतात वगैरे वगैरे त्यांची अनाटॉमी आहे पक्ष्याची डेफिनेशन करायला बट फेदर बायपेड इज समथिंग दॅट आय रिमेंबर्ड आणि मला वाटतं ती तुम्हाला सांगितली पाहिजे म्हणून मी ही शेअर केली. आणि ही डेफिनेशन बहुतेक प्लॅटो नावाचा एक फिलॉसॉफर होता त्यांनी कुठल्या तरी एका कार्यक्रमात माणसांना फेदरलेस बायपेड असं म्हटलं होतं आणि ही डेफिनेशन बहुतेक तिकडून आली असावी की फेदर्ड बायपेड. आणि अजून एक पॉईंट मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की फेदर्ड बायपेड म्हणजे पक्ष्यांच्या अंगावर फक्त पिसं असतात. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की जे बारीक केस आहेत किंवा जे पिसं छोटी छोटी दिसतात ती केसांसारखी वाटतात बट दॅट इज नॉट ट्रू. पक्ष्याच्या अंगावर पूर्णपणे फक्त पिसं असतात केस नसतात आणि दॅट इज वाय दे आर कॉल्ड फेदर्ड बायपेड्स. जी बारीक पिसं असतात त्यांना फिलोप्ल्युम्स असा एक शब्द आहे फार टेक्निकल ह्याच्यात मी जात नाही. बर आजचं जे प्रेझेंटेशन असेल ना ते मी दोन तीन वेगळ्या वेगळ्या तुकड्यात करणार आहेत. पहिले मी पक्ष्यांबद्दल आणि बर्ड वॉचिंग बद्दल थोडी माहिती देणार आहे तुम्हाला मग त्याचे कॉमन पक्षी आहेत त्या थोड्या स्लाइड दाखवणार आणि मग एंडला आपण क्वेश्चन अँड आन्सर्स घेऊ. सो नेक्स्ट स्लाइड की व्हाय बर्ड वॉचिंग म्हणजे हॅलो व्हाय बर्ड वॉचिंग म्हणजे पक्षी निरीक्षण का करायचं आणि जे निसर्ग प्रेमी असतात हे बऱ्याचदा पक्ष्यां त्यांच्या निसर्ग चा अभ्यासाची सुरुवात करतात. म्हणजे माझ्या सकट आणि माझ्या बऱ्याच मित्रांनी सुरुवात बर्ड वॉचिंग पासून केली होती आणि मग नंतर जसं जसं ते पुढे गेले तर त्यांनी निसर्गाच्या वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचा अभ्यास चालू केला जसे किडे आहेत फुलपाखरं आहेत काही माझे मित्र बेडकांवर अभ्यास करतायत स्कॉर्पियन्सवर करतायत. तर व्हाय तर ह्याचं उत्तर असं आहे की बर्ड वॉचिंग इज द इझिएस्ट थिंग टू बिगिन विथ. इझिएस्ट का मी म्हणतोय ह्याची बरीच कारण आहेत आणि मी ती तुम्हाला दाखवणार आहोत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष्यांना नावं असतात. आता तुम्ही म्हणाल नावं असतात म्हणजे काय सगळ्यांनाच नावं असतात पण पक्ष्यांची जी नावं आहेत ना ती इंग्लिश मराठी हिंदी अशा भाषेत आहेत की जी आपल्याला कळतात लक्षात राहू म्हणजे लक्षात ठेवू शकतो आपण आणि वी कॅन कोरिलेट टू द नेम्स. बरेचसे किडे वनस्पती किंवा बेडूक सरडे आहेत की ज्यांना इंग्लिश किंवा मराठी तर सोडाच इंग्लिश ही नावं नाहीयेत त्यांची नावं डायरेक्ट लॅटिन भाषेत आहेत आणि एवढं लांबचक मोठं नाव लक्षात ठेवणं सहजासहजी सोपं नसतं आणि त्यामुळे नावच जर लक्षात ठेवता येत नसेल तर त्या अभ्यासाला आपण इझिली कनेक्ट होऊ शकत नाही आणि त्यामुळे या सगळ्या बाकीचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचा थोडा अभ्यास आपण नंतर चालू करतो एकदा इंटरेस्ट वाढला तर आपला. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे इट कॅन बी डन एनिवेअर अँड एव्हरीवेअर. बर्ड वॉचिंग ही अशी गोष्ट आहे ही आपण कुठेही आणि सगळीकडे करू शकतो. घरातून तुम्ही ऑफिसला निघाला की वाटेत बर्ड वॉचिंग करू शकतो. कॉलेजला निघाला तर तिथेही करता येतं अर्थात कॉलेजमध्ये जे करतो ते तिथे कॉलेजमध्येही बर्ड वॉचिंग करता येतं दोन्ही प्रकारचं. तुम्ही कुठेही ट्रिपला गेला तर तिथे बर्ड वॉचिंग करता येतं. घरात बसून खिडकीत बसून सुद्धा तुम्ही पक्षी बघू शकता. सो इट इज वन हॉबी दॅट कॅन बी डन एनिवेअर अँड एव्हरीवेअर. इथे मला एक तुम्हाला किस्सा सांगायचा आहे. जर तुमची इमिजिएट फॅमिली आणि एक्सटेंडेड फॅमिली
प्राणी पक्षी किडे वगैरे जर आवडत नसतील आणि त्यांना वाटत असेल हा काय वेडा माणूस आहे की जो पक्ष्यांच्या मागे पळतोय, तर एक टिप देतो तुम्हाला, कुठली फॅमिली वेकेशन असेल आणि जर प्रश्न पडला की कुठे जायचं फिरायला, तर नेव्हर से की आपण जंगलात जाऊ, नाहीतर सगळ्या अंगावर तुटून पडतात की सारखं जंगलात काय जायचंय तुला. लेट देम टेक द डिसिजन. आणि जर ते म्हटले जंगल नको आपण कोकणात जाऊ बीचवर जाऊ, तरी आनंदाने हो म्हणा, कारण की कोकणातही आपण बर्ड वॉचिंग करू शकतो. ते म्हटले आपण एखाद्या हिल स्टेशनवर जाऊ, तिथे तर अर्थात बर्ड वॉचिंग करता येतं. हिमालयात जायचंय असेल घरच्यांना तर लगेच तयार राहा. यांनी दोन गोष्टी होतील, एक तर त्यांना वाटेल की आपला मुलगा खूप समजूतदार आहे आणि दुसरं तुमचा हिडन अजेंडा जो आहे बर्ड वॉचिंगचा तो तुम्हाला कंटिन्यू करता येईल. सो ही अशी गोष्ट की जी कुठेही आणि कधीही करता येऊ शकते. दुसरं बर्ड्स बद्दल मला असं सांगायचंय की बर्ड्स आर व्हेरी कलरफुल अँड ब्युटिफुल, त्यामुळे ते लोकांचा इंटरेस्ट जो आहे तो अट्रॅक्ट करून घेतात. म्हणजे कित्येक माझ्या ओळखीची लोक आहेत की जे पक्ष्यांचा फॉर्मल अभ्यास करत नाहीत, पण बऱ्याचदा त्यांच्या तोंडात ना असं येतं वा किती सुंदर पक्षी आहे, किती रंगीबेरंगी पक्षी आहे, त्यांना त्याचं नाव माहीत नसतं, पण दे आर अट्रॅक्टेड टू दॅट बर्ड. आणि तिकडनं काही लोकांची आवड निर्माण होऊ शकते. ऍज अगेन्स्ट काही पाली, सरडे, आळ्या, डूक हे बघितल्यावर वा किती सुंदर आहे, असे फार कमी लोक. बऱ्याचदा या लोकांना, सगळ्या कीटकांना आपण घाबरतो, किंवा झुरळ दिसलं तर पटकन त्याला मारून टाका, पाल किती किळसवाणी, अशा रिएक्शन येतात. सो या चित्रातनं तुम्हाला दिसेल की बेडूक, किडे, एखादी स्लग म्हणजे गोगलगाईचा एक प्रकार तो तुम्हाला जास्त आवडतो, काही रंगीबेरंगी ओरिएंटेड वॉर्फ किंगफिशर तुम्हाला बघायला आवडेल. सो अर्थातच कलरफुल बर्ड्स वी लाईक टू, वी आर अट्रॅक्टेड इझिली. दुसरं पक्ष्यांचा आवाज सुंदर असतो. कित्येकदा आपण कोकिळ्याचा आवाज आणि इतर पक्ष्यांचा आवाज पहाटे उठून ऐकतो आणि लोकांना तो आवाज आवडतो. अर्थात सगळेच पक्षी काही चांगले गाणारे नसतात, बट देर आर मेनी बर्ड्स हू सिंग व्हेरी ब्युटिफुल ट्यून्स जे लोकांना आवडतात. आणि पुढच्या फोटोतनं तुम्हाला लगेच कळेल, एक गाणारी कोकिळा तुम्हाला ऐकायला आवडेल, एक विचित्र दात केलेलं गाढव जे आहे जे आता बहुतेक ओरडणार आहे. सो वी आर डेफिनेटली अट्रॅक्टेड टू मेलोडियस बर्ड्स रादर देन हार्श सिंगिंग इन्सेक्ट्स ऑर मॅमल्स. अजून एक बर्ड वॉचिंगला लोक येण्याचं कारण आहे की दे आर व्हेरी ऍक्टिव्ह आणि विजिबल. पक्षी असे आहेत की जे प्रचंड ऍक्टिव्ह असतात. ह्याच्यासाठी ह्याचं कारण म्हणजे लाईक कारण आहे दॅट इज दे हॅव अ व्हेरी हाय मेटाबॉलिक रेट. त्यांना सतत खावं लागतं आणि जे खातात ते त्यांना पचवावं लागतं, त्यामुळे दे आर व्हेरी ऍक्टिव्ह. ते पचवलं नाही तर दॅट एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ फॅट. आणि एखादा पक्षी जर जाड झाला तर इट इज इझी टार्गेट आणि तो शिकार होऊ शकतो. त्यामुळे जे खाल्लेलं अन्न पचवायला त्यांना सतत उडावं लागतं. त्यामुळे बर्ड्स आर व्हेरी ऍक्टिव्ह. आता इथे थोडं अंड आधी का कोंबडी आधी अशी सिच्युएशन आहे की पक्षी खातात जास्ती म्हणून उडतात जास्ती का पक्षी उडतात जास्ती म्हणून त्यांना भूक लागते, याचं उत्तर मला माहित नाही, बट नंदलेस आपल्याला ते दिसतात. आणि सेकंड महत्वाची गोष्ट म्हणजे दे आर व्हेरी विजिबल. बऱ्याचदा असं होतं की साप बघायचा झाला तर फार कष्ट घ्यावे लागतात एखादा साप जंगलात शोधण्यासाठी, किंवा कित्येकदा वाघ, बिबट्या, अस्वल हे जंगलात फार दुर्मिळ खूप असले तरी दिसत नाहीत, लपलेले असतात, कॅमोफ्लेज्ड असतात. त्यामुळे पक्षी असे आहेत की तुम्ही कुठल्याही ट्रेलला गेला तरी असं होतं की प्रत्येक ट्रेलला आपण 10 तरी स्पीशीज कमीत कमी बघतो. पण माझ्या पूर्ण 15-20 वर्षाच्या वाईल्ड लाईफच्या जो काही मी फिरतोय, मी आतापर्यंत 5 बिबटे बघितले. सो रेशो जो आहे, आणि सहजपणे आपण एखाद्या कॅम्प मध्ये 100+ स्पीशीज रेकॉर्ड करतो. सो नॅचरली जे दिसतं ते आपल्याकडनं जास्त बघितलं जातं आणि बघितल्यामुळे त्याचा अभ्यास केला जातो आणि त्यामुळे लोक बर्ड वॉचिंगला आकर्षित होतात. आता या फोटोत कळेल की एखादा साप आहे तो शोधायला खूप कष्ट लागतात. म्हणजे आम्ही किंवा अनुराग सारख्या लोकांना तुम्ही विचारू शकता, हर्पिंग साठी एक वेगळी आपल्याला मिशन सारखं जावं लागतं आणि फक्त साप शोधावे लागतात. आणि जरी साप दिसला तरी तो असा उघड्यावर फार वेळ थांबत नाही, लगेच पळून पाण्यात जाईल किंवा बिळात निघून जाईल, झुडपात जाईल. सो दिसला तरी तो ऑब्झर्व फार वेळ नाही करताय. अजून एक कारण आहे की आपण पक्ष्यांना अट्रॅक्ट होतो की लहानपणापासून आपल्याला पक्ष्यांच्या गोष्टी, गाणी सांगितलेल्या असतात, शिकवलेल्या असतात. आणि प्रत्येक लहान मूल हे जन्मापासून बर्ड वॉचिंग करत असतं. आपण चिवकाऊच्या गोष्टी ऐकतो, पोपट आणि मैनाच्या गोष्टी असतात, नाच रे मोरासारखी गाणी असतात की जी आपल्याला शिकवलेली असतात. त्यामुळे
since we are born, we actually knowingly and unknowingly start bird watching. फक्त या हॉबीला पुढे कसं न्यायचं हा एक मोठा प्रश्न असतो. आणि अगेन इथे मला न्यास सारख्या संस्थेचं कौतुक करावं असं वाटतं, कारण हे ट्रेल्स आणि कॅम्प जे आहेत ना, हे स्पेशली लहान मुलांसाठी डिझाईन करतात. माझ्या ओळखीच्या बऱ्याच संस्था आहेत, दे आर व्हेरी कमर्शियल आणि दे आर फोकस्ड ऑन गेनिंग मनी. आय एम नॉट सेईंग इट इज रॉंग, बट ते ऍडल्ट साठी असतं. पण न्यास फोकसेस ओनली ऑन चिल्ड्रन, शाळेतली मुलं, कॉलेजमधली मुलं, आणि त्यांना निसर्गाची आवड आणि त्याचं प्रेम कसं जागरूक करता येईल ह्याच्यावर न्यास फोकस करते आणि ती हॉबी आपल्याला पुढे नेता येते. अजून एक कारण आपण बर्ड वॉचिंग करतो, कारण की आपल्या भारतीय कल्चरमध्ये पक्षी आहेत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पक्ष्यांचे उल्लेख सापडतात. म्हणजे रामायणात तुम्हाला आठवत असेल, जटायू नावाचा एक पक्षी होता की ज्याचे पंख रावणाने कापले, तो आजच्या भाषेत एखादा मोठा वल्चर असावा. गरुडदेव आपल्या इथे आहे, किंवा मेघनाद जो रावणाचा मुलगा आहे त्यांनी बाण सोडले रामावर, तेव्हा गरुडदेवानी येऊन ते सगळे साप खाल्ले. आपल्या कित्येक देवांचं वाहन हे पक्षी असतात. सरस्वतीचं वाहन एक घुबड आहे, एखादी व्यक्ती वारली तर तिच्या धाव्याला एक कावळा येऊन शिवतो. सो दॅट इज पार्ट ऑफ आर कल्चर. हे कितपत खरं खोटं हा भाग वेगळा, बट इट इज एम्बेडेड इन आवर कल्चर. त्यामुळे पक्ष्यांशी आपण खूप जवळ जातो. आता ही सगळी कारण आहेत की वाय वी बिगिन आर स्टडी ऑफ नेचर विथ बर्ड वॉचिंग. आता भारत हा एक असा देश आहे की जिथे प्राणी आणि पक्षी हे खूप जास्त संख्येत उपलब्ध आहेत. आय एम टॉकिंग अबाउट बायोडायव्हर्सिटी. इंडिया इज व्हेरी मच रिच विथ बायोडायव्हर्सिटी आणि त्याची काही कारणं आहेत. आणि प्रामुख्याने बर्ड डायव्हर्सिटीचा विचार केला तर मला असं सांगायचं आहे की जगात साधारण 9,000 पक्ष्यांच्या स्पीशीज आहेत. त्यातल्या जवळजवळ 1,350 पक्षी हे भारतात दिसतात. आता ही 1,350 यादी हा आकडा नका पकडू, कारण की तो आकडा बदलत राहतो. काही स्पीशीज रिडिस्कवर होतात, काही स्पीशीज एक्स्टिंक्ट होतात, काही स्पीशीज स्प्लिट होतात. म्हणजे एखादी स्पीशी जी असते तिचे दोन तुकडे होतात आणि दुसरे स्पीशीज होतात. आपले शास्त्रज्ञ बरेच किंवा ऑर्निथोलॉजिस्ट बरेच प्रयत्न आणि अभ्यास करून या स्पीशीज चा रेकॉर्ड ठेवत असतात. भारताचा रँक जर आपण जगात बघितला तर 8व्या क्रमांकावर आपण आहोत आता इन टर्म्स ऑफ बर्ड डायव्हर्सिटी. जे अमेझॉन नदी जी आहे, म्हणजे amazon.com ही शॉपिंगची वेबसाईट नाही, कारण आजकाल सगळ्यांना अमेझॉन नदीपेक्षा amazon.com जास्ती जवळचं वाटतं. तर अमेझॉन ही जगातली दुसऱ्या नंबरची नदी आहे विथ लार्जेस्ट वॉटर कॅचमेंट एरिया. त्या अमेझॉन डेल्टा किंवा अमेझॉन नदीच्या आजूबाजूला जे देश आहेत साऊथ अमेरिकेतले, उदाहरणार्थ व्हेनेझुएला आहे, कोलंबिया आहे, ब्राझील आहे, अर्जेंटिना आहे, तिथे सगळ्यात जास्ती बर्ड डायव्हर्सिटी सापडते. त्याच्यानंतर आपल्याकडे 150 स्पीशीज अशा आहेत की दे आर एंडेमिक टू आर कंट्री. एंडेमिक या शब्दाचा अर्थ आहे की ते त्या त्या देशातच राहतात, बाकी कुठे जात नाही. म्हणजे थोडक्यात ही आपली राष्ट्रीय मालमत्ता आहे. 150 स्पीशीज जे आहेत हे भारत सोडून इतर कुठेही दिसत नाहीत. आणि भारतात सुद्धा त्यांचे वेगवेगळे पॉकेट्स आहेत. फॉर एक्झाम्पल, काही पक्षी फक्त वेस्टर्न घाट्स मध्ये दिसतात, काही हिमालय आणि हिमालयन फुटहिल्स मध्ये दिसतात, काही इंडियन डेझर्ट्सला आहेत, काही फक्त नॉर्थ ईस्टला दिसतात. सो पॉकेट्स मध्ये सगळे बर्ड्स आहेत. या 1,300 स्पीशीज पैकी जवळजवळ 1,000 स्पीशीज असे आहेत की ते आपल्या इथले रेसिडेंट बर्ड्स आहेत. म्हणजे वर्षभर ते फक्त भारतात राहतात. आणि जवळजवळ 350 स्पीशीज अशा आहेत की ज्या आपल्याकडे मायग्रेशन करून येतात वेगवेगळ्या सीझन्स मध्ये. आणि मायग्रेशन पिरियड संपला की दे गो बॅक टू देअर ओन ब्रीडिंग ग्राउंड ऑर हंटिंग ग्राउंड आणि ते परत निघून जातात. आता तुम्ही विचाराल की बर्ड वॉचिंग करायचं म्हणजे 1,350 पक्षी लक्षात ठेवायचे का? तर याचं उत्तर आहे बिलकुल नाही. 1,350 पक्षी लक्षात ठेवणं इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल टू एनीबडी आणि वी डोंट रेकमेंड डुईंग दॅट. आणि याची गरजही नाहीये. तुम्ही पक्ष्यांची फॅमिली जरी ओळखता यायला लागली तरी तुम्ही त्या एक्झॅक्ट स्पीशी पर्यंत तुम्हाला पोचता येतं. आणि आता मी पुढे काही स्लाइड्स मध्ये दाखवणार आहे की तुम्ही या फॅमिलीज पर्यंत कसं पोचायचं आणि या स्पीशीज त्या फॅमिली पर्यंत पोचल्यावर कशा ओळखायच्या. भारतात जवळजवळ 150 फॅमिलीज ऑफ बर्ड्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आऊल ही एक फॅमिली पकडली, किंवा ड्रॉंगो ही एक फॅमिली पकडली, तर अशा 150 वेगळ्या फॅमिलीज आहेत. आणि आपल्याला जर फॅमिलीज जरी ओळखता यायला लागल्या तरी दॅट इज अ बिग स्टार्टिंग पॉईंट.
आणि तिकडनं हळूहळू अभ्यास करून आपल्याला स्पीशीज पर्यंत एक्झॅक्टली पोचता येऊ शकतं. आता ही जी रिच बर्ड डायव्हर्सिटी किंवा बायोडायव्हर्सिटी आहे भारतात, ह्याचीही बरीच कारणं आहेत. एक कारण आहे की क्लायमेट. आपल्या इंडियात वेगवेगळ्या प्रकारचं क्लायमेट आहे, व्हेरिएशन इन टेम्परेचर्स आहेत, म्हणजे सब झिरो टेम्परेचर्स आहेत हिमालय आणि तिकडे जिथे बर्फ पडतो, पासून 45-50 डिग्री पर्यंत असणारी वाळवंट आहेत, रेनफॉल आणि अमाऊंट ऑफ वॉटर ह्याच्यात म्हणजे वॉटर प्रेसिपिटेशन मध्येही बराच रेंज आहे. म्हणजे वेटेस्ट प्लेस अशी चेरापुंजी आहे किंवा वेस्टर्न घाट्स आहेत, नॉर्थ ईस्ट मधले काही माउंटेन रेंजेस आहेत, तिथे प्रचंड पाऊस पडतो. आणि देन देर आर व्हेरी ड्राय रिजन्स, फॉर एक्झाम्पल डेझर्ट्स आहेत, किंवा हिमालयातले जे वरचे डोंगर आहेत की जिथे बर्फ असतो पण पाऊस कमी पडतो. अल्टिट्यूड रेंज आहे वेगळ्या वेगळ्या, म्हणजे झिरो लेवल जिथे सीशोर्स पासून भारतात जगातले सगळ्यात मोठे डोंगर आहेत, 8,000 आणि 8,500 मीटर या उंचीचे डोंगर भारतात आहेत. ह्युमिडिटी लेवल्स वेगळे आहेत. भारतात वेगवेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट्स आहेत, उदाहरणार्थ वेटलँड्स, ग्रासलँड्स, फॉरेस्ट आहेत, अर्बन हॅबिटॅट्स आहेत आणि काही सीशोर आणि खाड्या क्रीक्स जे आहेत अशा प्रकारचे काही हॅबिटॅट्स आहेत. ह्याच्यावर आपण नंतर एक दोन स्लाइड्स बघणार आहोत. रिलिजियस एलिमेंट्स आपले असे आहेत भारतात की वी बिलीव्ह इन नॉट हार्मिंग दी अॅनिमल्स. म्हणजे भारताने जैनिझम आणि बुद्धिझम सारख्या दोन धर्मांना जन्म दिलाय की दे स्ट्रॉंगली बिलीव्ह की कुठल्याही प्राणी पक्षाला त्रास नाही झाला पाहिजे, त्याची शिकार नाही केली पाहिजे. आपलं कल्चर असं आहे की आपण देवराया बनवतो किंवा जतन करतो. देवराई म्हणजे असं एक जंगल आहे, सिक्रेट ग्रोव्ह त्याला म्हणतात, की जे प्राणी आणि पक्ष्यांसाठी स्पेशली आपण बाजूला काढून ठेवतो. बिष्णोई कल्चर आहे. बिष्णोईची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, नसेल तर थोडक्यात सांगतो. एक राजा ऑर्डर देतो की अमुक अमुक ठिकाणची सगळी झाडं कापा आणि तिथे बिष्णोई राहायचे. आणि त्या बिष्णोईंनी सांगितलं की आम्ही ही झाडं कापून देणार नाही. आणि ते झाडाला मिठ्या मारतात आणि ते सांगतात जर तुम्हाला ही झाडं कापायची असतील तर पहिले तुम्हाला आम्हाला कापावं लागेल, आम्हाला आम्ही एकदा मेलो तरच तुम्हाला ही आम्ही झाडं कापून देऊ. तर असं हे बिष्णोई कल्चर आपल्या देशात आहे. आपल्या देशात वी लिव्ह अँड को एक्झिस्ट विथ द जंगल्स. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आदिवासी लोक जंगलाचं खूप नुकसान करतात, जंगलात जाऊन शिकार करतात, तिकडनं लाकडं गोळा करतात, फळं फुलं तोडतात, तिकडनं काही पानं तोडतात, झाडं तोडतात. हे ऐकायला जरी खरं वाटलं तरी पार्शली इट इज नॉट ट्रू. कारण जर तुम्ही भारताचा नकाशा डोळ्यापुढे आणला आणि त्याच्यावर जंगलं प्लॉट केली की आत्ता जिथे जंगलं आहेत आणि अजून एक नकाशा प्लॉट केला तिथे ट्रायबल्स जे आहेत इंडियात आणि हे दोन मॅप्स सुपर इम्पोज केले, तर तुम्हाला असं लक्षात येईल की जिथे जिथे ट्रायबल लोक आहेत तिथे जी जंगलं टिकली आहेत, जिथे आपल्यासारखी शिकलेली लोक आहेत आणि आपण जिथे राहतो तिथे जंगलं नाही आहेत. सो ट्रायबल पीपल लर्न टू को एक्झिस्ट विथ द जंगल्स. तिथे जंगलात ते जातात त्यांच्या गरजा भागवायला, त्यांची भूक भागवायला, बट इट इज नॉट ऑन अ मास स्केल. म्हणजे एखादा हरिण किंवा एखादा पक्षी जरी त्यांनी शिकार केला तर ते त्या पोटाकरता असतं किंवा त्या गावाच्या जेवणाकरता असतं. पण असं दिसणार नाही की काही आदिवासींनी 1,000 हरणं मारली, कारण की दे डोंट इन्वॉल्व कॉमर्स इन व्हॉट दे डू. इट इज ओनली टू फुलफिल देअर ओन नीड्स ऑफ सस्टेनन्स. आणि लास्टली आपलं लोकेशन फ्रॉम अदर कॉन्टिनेंट. म्हणजे भारताचं जर लोकेशन बघितलं तर आपण युरोप पासून जवळ आहोत, आपण साऊथ ईस्ट एशियापासून जवळ आहोत आणि आपण आफ्रिकेपासून जवळ आहोत. त्यामुळे भारतात असे पक्षी दिसतात की युरोपमध्येही ते आहेत आणि भारतातही आहेत. साऊथ ईस्ट एशियात काही ठराविक जाती पक्ष्यांच्या आहेत, त्यातल्या काही जाती भारतात दिसतात पण आफ्रिकेत दिसत नाहीत. किंवा आफ्रिकेतले काही पक्षी आहेत जे आपल्या इकडे दिसतात बट यु नो युरोपमध्ये दिसत नाहीत. सो या सगळ्या कारणांमुळे भारतात रिच बर्ड लाईफ आहे. अजून एक दोन कारण अशी आहेत की आपल्या गव्हर्नमेंट पॉलिसीज या बाबतीत जरा चांगल्या आहेत. म्हणजे वी डू नॉट अलाव अननेसेसरली हंटिंग ऑफ बर्ड्स अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. मी काही वर्ष अमेरिकेत राहिलो होतो, तिकडे असं एक कायदा आहे की काही ठराविक प्राणी पक्ष्यांचं पॉप्युलेशन वाढलं तर तुम्ही त्याची जाऊन शिकार करू शकता काही ठराविक महिन्यात, आणि ते मारलेला पक्षी किंवा प्राणी असेल तो घरी येऊन तुम्ही खाऊ शकता. तर भारतात माझ्या माहितीप्रमाणे असं काही कुठला कायदा नाहीये की कबूतरं वाढली आहेत तर सगळ्यांनी जाऊन कबूतरं कापून काढा आणि खाऊन टाका. असं काही गव्हर्नमेंट डज नॉट एनकरेज एनी सच ऍक्शन्स. आणि अजून एक कारण असं आहे की गव्हर्नमेंट आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जे आहे
की तुम्हाला कुठलाही पक्षी जो भारतातल्या जंगलात किंवा वाईल्ड मध्ये दिसतो तो पाळता येत नाही. एखादा पक्षी तुम्हाला कितीही आवडला आणि कितीही सुंदर वाटला आणि जो इंडियामध्ये वाईल्ड आहे, यू कॅनॉट कॅच इट आणि ब्रिंग इट होम ऍज अ पेट. मग तुम्ही काय करू शकता, काही डोमेस्टिकेटेड बर्ड्स आहेत, उदाहरणार्थ कोंबड्या आहेत, काही डोमेस्टिकेटेड कबूतर असतात, बदक असतात, ती तुम्हाला पाळता येतात, किंवा परदेशी पक्षी पाळता येतात. उदाहरणार्थ ज्यांना आपण लव बर्ड्स म्हणतो असे ऑस्ट्रेलियन बजेरियर्स आहेत किंवा काही पॅरट्स आहेत, हे पाळता येतात बिकॉज दे आर नॉट फाउंड इन द वाईल्ड इन इंडिया. सो असे पक्षी तुम्हाला पाळता येऊ शकतात घरात. सो या रिझन्समुळे भारतात रिच बर्ड लाईफ आहे. आय गेस मी आता 2 मिनिटं थांबतो, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर आय वुड लाईक टू हिअर. आणि मला ऍडमिनला विचारायचं, मी खूप फास्ट तर नाही ना जाते. हॅलो ऍडमिन. हॅलो. हा, स्पीड ओके? मला ओके वाटतं. गायत्री श्रीरंग, तुम्हाला काय बोलायचं? ओके, आय गेस आय विल कंटिन्यू. या टॉपिक रिगार्डिंग काही क्वेश्चन्स आहेत स्पेसिफिक आतापर्यंत इंडियातले पक्षी आणि बायोडायव्हर्सिटी बद्दल? हॅलो. नसतील तर आय गेस वी शुड मूव्ह फॉरवर्ड. आता हे जे पक्षी आहेत 1350 का जे काय मी म्हंटल, ते ओळखायचे कसे हे लक्षात तर सगळे ठेवता येऊ शकत नाही. सो देर आर सर्टन गाईडलाईन्स की ज्याच्यावरनं तुम्हाला प्रोसेस ऑफ एलिमिनेशन वापरता येतं. आणि जे पक्षी प्राणी सॉरी जे पक हॅलो हॅलो काही ठराविक गोष्टी जर पक्ष्यांच्या आपण ऑब्झर्व करायला शिकलो तर त्याच्यावरनं काही एलिमिनेशन टेक्निक्स वापरून या 1300 पक्ष्यांवरनं आपण हार्डली 5-10 पक्ष्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि मग एखादा फील्ड गाईड किंवा एखादा एक्सपर्ट मित्र असेल तर त्याच्या मदतीने एक्झॅक्ट स्पीशी ओळखता येते. तर काय या गोष्टी आहेत? एकतर फिजिकल अपिअरन्स आहे पक्ष्याचा, म्हणजे साईज, शेप, कलर आहे. त्याचे काही बॉडी पार्ट्स तुम्ही ऑब्झर्व केले तर तुम्हाला पक्षी ओळखता येऊ शकतो. या सगळ्या स्लाइड्स आहेत आता डिटेलमध्ये पुढे. त्याचं बिहेवियर जर तुम्ही ऑब्झर्व केलं देन यू कॅन क्लिअरली टेल बिटवीन डिफरंट टाइप्स ऑफ बर्ड्स. हॅबिटॅट एक गोष्ट आहे. हॅबिटॅटच्या आत मायक्रो हॅबिटॅट आहे, म्हणजे तो पक्षी विद इन दॅट हॅबिटॅट तुम्हाला कुठे दिसलाय, झाडाच्या टोकाला दिसलाय का जमिनीवर दिसलाय का पाण्याच्या पाण्यात पोहताना दिसलाय का काठावर दिसलाय, या गोष्टी जशा तुम्ही ऑब्झर्व करता तशा तुम्हाला पक्ष्यांचं बिहेवियर कळतं आणि त्याच्यावरनं पक्षी ओळखणं सोपं जातं. कुठला महिना आहे म्हणजे ह्याच्यावरनं मायग्रेटरी बर्ड्स आणि रेसिडेंट बर्ड्स आपल्याला वेगवेगळे ओळखता येऊ शकतात. तर आता यातले एक एक गोष्टी आपण जरा डिटेलमध्ये बघूया. तर पहिलं आहे साईज. जगात 9000 पक्षी आहेत, त्यातला छोटा पक्षी मी आता दाखवलाय ज्याची लेंथ आपल्या बोटा एवढी आहे, विच इज अबाउट 5 सेंटीमीटर्स. आणि ह्याच्या विरुद्ध जगातला सगळ्यात मोठा पक्षी आहे जो 2500 सेंटीमीटर्स आहे. आता 5 सेंटीमीटर आणि 2500 सेंटीमीटर मध्ये बाकीचे 9000 पक्षी विभागलेले. आता साईज म्हणजे त्याची एक्झॅक्ट लांबी आणि रुंदी इंचात आणि एमएम मध्ये आपल्याला मोजायची नाहीये, या पट्टी आणि टेप घेऊन जाऊन मोजायची नाहीये. मग आपल्याला काय करता येऊ शकतं? हाऊ कॅन साईज प्ले अ रोल टू आयडेंटिफाय बर्ड्स? तर आपल्याला त्या पक्ष्याची साईज जी आहे ती लक्षात ठेवायची आहे. आणि आपल्याला माहिती असलेला जो पक्षी आहे त्याच्या तुलनेत हा दिसणारा पक्षी छोटा आहे का मोठा आहे एवढं जरी आपण ओळखू शकलो किंवा लिंक करू शकलो तरी बरंच पुढे जाता येतं. म्हणजे उदाहरणार्थ चिमणी आहे, बुलबुल आहे, कबूतर आहे, कावळा आहे किंवा घार आहे, हे कॉमन सगळ्यांना पक्षी माहिती असतात. आणि जर एखादा मला पक्षी दिसला की जो थोडा बुलबुलहून मोठा आहे आणि कबूतराहून छोटा आहे, देन ऑटोमॅटिकली आय एलिमिनेट ऑल द अदर बर्ड्स विच आर स्मॉलर देन बुलबुल आणि बिगर देन पिजन. त्यामुळे एकदम 1350 वरनं तुम्ही 300-400 पक्ष्यांवर येऊन थांबता की जे बुलबुलून थोडे मोठे आहेत आणि कबूतराहून छोटे आहेत. सो साईज ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात पहिले आपल्याला पक्ष्याची साईज दिसते.
मग त्याचा शेप आपल्याला कळतो. शेप मध्ये काही कॅटेगरीज आहेत. ओव्हरऑल पक्ष्याचा शेप की तो उंच आहे का, बारीक आहे का, राऊंड आणि डम्पी आहे का. इथे राऊंड आणि डम्पी म्हणताना मी जाड हा शब्द मुद्दाम टाळतोय. नेक्स्ट मला म्हणायचंय, काही पक्षी ऑकवर्ड असतात. म्हणजे जर एखादा पक्षी तुम्ही बघितला नसेल आणि जेव्हा पहिल्यांदा बघता की असा मनात प्रश्न येतो की हा काय विचित्र पक्षी आहे. हॉर्नबिल्स मला आठवतात की जेव्हा मी पहिल्यांदा बघितले होते मला वाटलं तर हा कसला वेगळाच पक्षी आहे आणि तो झाडावर अशी कसरत करत असतो. ही ट्राईज टू बॅलन्स हिमसेल्फ ऑन अ ट्री आणि खूप शेपूट सतत हलवत असतो. आणि असं वाटतं की त्यांनी शेपूट हलवायचं थांबलं तर आत्ता झाडावरनं खाली पडतोय का मग झाडावरनं खाली पडतोय. असे काही ऑकवर्ड दिसणारे पक्षी असतात. काही नीट आणि स्मूथ पक्षी असतात, म्हणजे एकदम आवरलेलं. आता हा पोपट या स्लाइड मधला बघा, एकदम चकाचक आवरून बाहेर पडल्यासारखा दिसतोय. प्रत्येक पीस जे त्याचं आहे एकदम छान आहे, पसरलेलं नाहीये, विस्कटलेलं नाहीये. ह्याच्या विरुद्ध बरेचसे पक्षी असतात की जे विस्कटलेले दिसतात. रफल्ड असा एक शब्द आहे, रफल्ड फेदर्स, अशा अपिअरन्स मध्ये काही पक्षी असतात. सो त्याचा शेप आणि स्ट्रक्चर जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला मदत होऊ शकते. नेक्स्ट जी गोष्ट आहे पक्ष्यांमधली आणि जी मला आणि सगळ्यांनाच आवडते, दॅट इज डिफरंट कलर्स ऑफ बर्ड्स. म्हणजे पक्ष्यांचा रंग जो आहे तो आपल्याला साईज नंतर दिसतो. मेनली जे पक्षी असतात ते एक ते दोन रंगाचे असतात, पांढऱ्या रंगाचा, काळ्या रंगाचा, हिरव्या रंगाचा. काही पक्षी असतात जे दोन रंगाचे असतात, उदाहरणार्थ ब्लॅक अँड व्हाईट, ज्यांना आपण पाईड म्हणतो. पाईड जे पक्षी आहेत, पाईड किंगफिशर असेल किंवा मॅगपाय रॉबिन असेल, की ह्याच्यात फक्त काळा आणि पांढरा एवढे दोनच रंग असतात. काही पक्षी असतात की ज्याच्यात दोन तीन महत्वाचे रंग असतात, म्हणजे काहीतरी अर्धा पांढरा अर्धा काळा, किंवा डोकंच वेगळं आणि बाकीची बॉडी कुठल्या तरी वेगळ्या रंगाची. आणि युनिक कलर्ड बॉडी पार्ट्स असतात, म्हणजे डोकं असेल, पंख असेल, पाय असेल, चोच असेल, म्हणजे ठराविक बॉडी पार्टला काही वेगवेगळे रंग असतात. सो हे जर तुम्ही ऑब्झर्व करायला लागला तर तुम्ही पक्ष्यांच्या खूप जवळ जाऊ शकता. बऱ्याच पक्ष्यांच्या नावामध्ये रंग असतो आणि त्यामुळे पक्ष्यांची नावं लक्षात ठेवणं सोपं होतं. उदाहरणार्थ ब्लॅक ड्रॉंगो हा एक पक्षी आहे की जो काळ्या रंगाचा आहे आणि अर्थात ड्रॉंगो फॅमिलीचा आहे. ग्रीन बीटर नावाचा एक पक्षी आहे की जो ग्रीन रंगाचा असतो आणि बीटर फॅमिलीचा असतो. सो अशा रंगांवरनं जर तुम्ही पक्ष्यांपर्यंत पोहोचला तर त्याचं नाव आणि तो पक्षी तुमच्या डोक्यात परफेक्ट बसतो. काही ऑर्निथोलॉजिस्टनी पक्ष्यांना विचित्र नावं दिली आहेत जी ज्यांनी घाबरून जायचं काही कारण नाहीये. उदाहरणार्थ टॉनी, रूफस, चेस्टनट, ब्राह्मिनी, फलवस, रूडी, आणि ही यादी खूप मोठी आहे. ही नावं जरी दिलेली आहेत तरी प्रामुख्याने हे सगळे ऑरेंज आणि ब्राऊन रंगाचे पक्षी असतात आणि ही नावं ऐकल्यावर एकदम भीतीदायक वाटतं. चेस्टनट हेडेड स्टारलिंग वगैरे वगैरे. पण काही घाबरायचं कारण नाहीये, दे आर ऑल ब्राऊन आणि ऑरेंज कलर्ड बर्ड्स. काही पक्ष्यांमध्ये मेल आणि फिमेलचे रंग वेगळे असतात, दॅट इज नोन ॲज सेक्शुअल डायमॉर्फिझम. पक्ष्यांमध्ये असं म्हटलं जातं की नर जो पक्षी असतो हा फार देखणा आणि सुंदर असतो आणि माद्या जरा बेताच्या असतात. ह्यालाही काही अपवाद आहे, म्हणजे पेंटेड स्नाईप नावाचा जो पक्षी आहे त्याच्या फिमेल्स आर मोर अट्रॅक्टिव्ह दॅन मेल्स. बट इन जनरल इफ यू लुक ॲट बर्ड्स, मेल्स आर मोर अट्रॅक्टिव्ह. इन सम स्पीशीज मेल अँड फिमेल लुक द सेम, म्हणजे त्याच्यात काही फरक नसतो. काही पक्ष्यांचे रंग वयानुसार बदलतात, म्हणजे जसं वय वाढतं त्या पक्ष्याचं एज प्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या फेसेस असतात. म्हणजे उदाहरणार्थ चिक ही एक फेज असते, फ्लेजलिंग असते, इमॅच्युअर बर्ड असतो, सब ऍडल्ट असतो, ज्युविनाईल असतो. किंवा एक वर्षाचा पक्षी झाला तर त्याला आपण फर्स्ट विंटर बर्ड म्हणतो. सो जसे जसे त्यांचं वय वाढतं तसे त्यांचे रंग बदलत जातात. चेंजेबल हॉक ईगल नावाचा एक गरुड आहे की त्याच्या आयुष्यात तो इतके रंग बदलतो की गेल्या वर्षी बदल बघितलेलं ईगल यावर्षी बघितलं तर ते पूर्णपणे वेगळं असतं. आणि काही पक्षी ब्रीडिंग प्लुमेटसाठी काही अट्रॅक्टिव्ह कलर्स आणतात आणि ते ब्रीडिंग सीझन संपला, त्यांची ब्रीडिंग ऍक्टिव्हिटी संपली की ते ब्राईट कलर जे असतात त्या कलर्समुळे दे आर इझी टू डिटेक्ट आणि ते ब्राईट कलर्स ते घालवतात आणि अगेन दे बिकम व्हेरी डल कलर्ड, ब्राऊन अँड ग्रे कलर्ड, सो दॅट दे कॅन कॅमोफ्लाज विथ द सराउंडिंग. हे बिहेवियर प्रामुख्याने वेडर्स किंवा उथळ पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांमध्ये बघायला मिळतं की ब्रीडिंग सीझनमध्ये त्यांचे रंग जे असतात ते एकदम वेगळेच असतात, ब्राईट असतात, पिवळे, लाल, ऑरेंज.
आणि ब्रीडिंग सीझन संपला की ते एकदम मातकट रंगाचे होतात. सो कलर इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट आणि ज्याच्याने आपण पक्ष्याशी कनेक्ट होऊ शकतो. एकदा रंग कळला की देन वी मूव टू स्लाइटली डिटेल्ड स्टडी. पण हा सोपा आहे, म्हणजे रंग बघितला तुम्ही की पक्ष्याचे काही ठराविक बॉडी पार्ट्स तुम्हाला बघायचे आहेत आणि रंगांसारखे बॉडी पार्ट्स मध्ये शास्त्रज्ञांनी जरा घोळ घातलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तिथेही काही अवघड नावं ठेवली आहेत, सुपरसिलियम असेल, कोवर्ट असेल, टार्सी असेल, रम्प असेल, अशी नावं आपण पहिल्यांदाच ऐकतो आणि घाबरायला होतं. तर परत इथेही घाबरायचं कारण नाहीये, आपल्याला कळेल अशा सोप्या भाषेत जर आपण लक्षात ठेवलं की आयब्रो किंवा शेपटीवर त्याच्या काळं होतं किंवा छातीवर पिवळं होतं किंवा पंखावर ऑरेंज होतं. सो दॅट इज इझी. इट इज इम्पॉर्टंट टू एक्सप्रेस आवर सेल्फ. एक्झॅक्ट सायंटिफिक जार्गन मध्ये जायची गरज नाहीये. जसं जसं तुम्ही अभ्यास करत पुढे जाल तर ते आपोआप तुम्हाला जमेल आणि ते तुम्ही शिकणारच आहात. पण सुरुवातीला तुम्ही जितक्या सोप्या भाषेत ते लक्षात ठेवता येईल आणि तुम्हाला एक्सप्रेस करता येईल, दॅट वे इट इज इझी. जसं मी मगाशी सांगितलं की बऱ्याच पक्ष्यांना त्यांच्या रंगावरनं नाव दिलेलं असतं, तर काही पक्ष्यांना बॉडी पार्ट्सवरनंही नाव देतात. त्यांच्या रंग आणि बॉडी पार्ट्सच्या कॉम्बिनेशनवरनं कित्येकदा नावं असतात. तर आता आपण काही बॉडी पार्ट्स जरा जवळनं बघूया. उदाहरणार्थ बीक जी आहे पक्ष्यांची, ही फार युनिक असते. चोचीवरनं तुम्हाला कित्येक पक्षी ओळखता येऊ शकतात. ज्या चोची असतात पक्ष्यांच्या, दे आर डिफाइंड बाय द डायट. ज्या प्रकारचं फूड किंवा त्यांचं डायट असतं त्याच्यावरनं त्यांच्या चोचीचा आकार, लांबी, ताकद आणि डिझाईन हे ठरतं. काही पक्षी जे जनरल सगळंच खातात त्यांच्या चोची साध्याच असतात, बीक साध्याच असतात, त्याच्यात काही फार व्हेरिएशन नसतं. पण काही पक्षी युनिक असतात. आता उदाहरणार्थ पेलिकन हा पक्षी आहे, त्याच्या चोचीच्या खालच्या बाजूला एक पाऊच असतं. तो ते पाऊच पाण्यात घालून एक मोठा स्कूप घेतो पाण्याचा आणि वरच्या भागात एक चाळणी असते आणि त्या स्कूपमध्ये एखादा मासा अडकला तर तो त्या चाळणीत अडकतो आणि तो पेलिकन मासा गिळतो अख्खा आणि जे पाणी आहे ते बाहेर टाकतो. तसंच फ्लेमिंगो या पक्ष्याची चोच फार इंटरेस्टिंग आहे. बऱ्याच पक्ष्यांच्या चोची सिमेट्रिक असतात, म्हणजे वरची चोच आणि खालची चोच सेम साईजची असते. काही पक्ष्यांची खालची जी चोच आहे त्याला आपण मँडिबल म्हणतो, ती हेवी असते. पण फ्लेमिंगोज मध्ये उलट असतं, वरचा भाग एकदम पातळ असतो आणि खालचा भाग जाड असतो. आणि दॅट इज अगेन टू ईट अल्गी. तो चोच अशी उलटी पाण्यात घालतो आणि पाणी स्प्लॅश करतो आणि स्प्लॅश केलेलं पाणी जेव्हा चोचीत जातं तर त्या आत बीक मध्ये फिल्टर्स असतात, म्हणजे काही स्ट्रक्चर असतात की ज्याच्यात ती अल्गी ट्रॅप होते आणि ती ट्रॅप केलेली अल्गी तो खातो. अल्गी म्हणजे शेवाळ. आणि असं म्हणतात तो जितकी जास्त अल्गी खातो तितके त्याचे कलर्स ब्राईट दिसायला लागतात, म्हणजे ऑरेंज किंवा पिंक हे कलर्स ब्राईट दिसतात. डिपेंड्स ऑन हाऊ हेल्दी द बर्ड हॅज बीन इटिंग. सो बीक हा एक इम्पॉर्टंट बॉडी पार्ट आहे की जिथे आपलं लक्ष जातं. हॉर्नबिल सारखे पक्षी असतात की ज्यांच्या चोचीवर एक बॉडी एक एक्स्ट्रा ग्रोथ असते, त्याला कास्क असा शब्द आहे, CASQUE. या कास्क बघितला की तुम्हाला लक्षात येऊ शकतं ही फॅमिली हॉर्नबिल आहे. सनबर्ड सारखे पक्षी आहेत की ज्यांना बारीक चोच असते, ती चोच घालून ते फुलांमधलं नेक्टर पिताना आपल्याला दिसतात. आता नेक्स्ट बॉडी पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज फीट अँड लेग्स. म्हणजे चोच मी जसं मगाशी सांगितलं की पक्षी काय खातो त्याच्यावरनं त्याच्या चोचीचं डिझाईन आहे, तसंच पायांचं डिझाईन पक्ष्यांचं जो कुठे राहतो त्याच्यावरनं ठरतं. म्हणजे काही पक्षी जमिनीवर राहतात, काही पक्षी झाडांवर राहतात. अनाटॉमिकली पक्ष्यांना चार टोज किंवा बोट असतात, त्यातली तीन पुढे आणि एक मागे हे जनरल स्ट्रक्चर आहे बर्डस. जे पक्षी दोन्ही झाडांवर आणि जमिनीवर राहतात, म्हणजे उदाहरणार्थ मैना, स्पॅरो या जातीतले पक्षी आहेत, त्यांची तीन नख पुढे असतात आणि एक नख मागे असतं. जे पक्षी बराच काळ झाडावर काढतात, उदाहरणार्थ पोपट आणि वुडपेकर, ह्यांची दोन नख बोट पुढे असतात आणि दोन बोट मागे असतात आणि दे आर डिझाईन टू ग्रास्प ऑन अ ब्रांच. तुम्ही या इमेज मध्ये बघाल, पोपटाचे दोन बोट मागून आहेत, दोन बोट पुढून आहेत, टू ग्रिप ऑन टू अ ब्रांच. जमिनीवर राहणारे जे पक्षी आहेत त्यांना प्रामुख्याने तीन बोट असतात आणि तिन्ही बोट पुढे पॉइंट केलेली असतात. काही पक्ष्यांचं जे चौथं बोट असतं ते जमिनीवर राहून रुडिमेंटरी होतं किंवा रिडंडंट होतं, त्या काही उपयोग नसतो आणि ते असं वर कुठेतरी असतं पायावर.
कित्येक पक्षी फक्त तीन बोटांमुळे ओळखले जाऊ शकतात. वेडर्स ही एक फॅमिली आहे ती ओळखायला जरा अवघड आहे. त्यात स्टिंट नावाचा एक पक्षी आहे तो फक्त त्याच्या बोटांवरून ओळखता येतो. त्याचा एक दुसरा सेम लुक आला एक सँडरलिंग नावाचा पक्षी आहे. तर सँडरलिंग आणि स्टिंट ओळखायचा असेल तर पायावर किती बोट आहेत ह्याच्यावरनं ती ओळखता येऊ शकतात. स्पर फाऊल नावाचे काही पक्षी आहेत की जे कोंबड्यांसारखे आहेत फाऊल कॅटेगरीतले की जे जमिनीवर राहतात. ते या रिडंडंट जे चौथं बोट आहे आणि त्याच्यावरचं नख आहे ते भांडण करायला उपयोग करतात. म्हणजे कॉक फाईट हा एक शब्द आपण बघतो तर या चौथ्या नखाचा आणि बोटाचा वापर करून टेरिटोरियल फाईट्स केल्या जातात. बदक आणि जे पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचे फीट आपल्याला माहिती आहे, दे आर वेब्ड फीट फॉर स्विमिंग. आणि बाकी काही कॉर्मोरंट कूट असे पक्ष्यांचे जरा विचित्र पाय असतात, इंटरेस्टिंग दिसणारे पाय असतात. नेक्स्ट पक्ष्यांचे लेग्स जे आहेत ना टोटल फीट नसून पूर्ण पाय पाय आहे तोही ऑब्झर्व केल्यावर पक्षी ओळखता येऊ शकतो. प्रामुख्याने पाच रंगांचे पाय असतात, एक म्हणजे काळा, लाल, हिरवा, पिवळा आणि ऑरेंज. आणि काही पक्ष्यांची नावं त्यांच्या पायांवरून पण आहेत, म्हणजे उदाहरणार्थ रेड शँक, ग्रीन शँक. शँक म्हणजे पाय, लाल पाय असलेला शँक इज रेड शँक, सॉरी लाल पाय असलेला जो पक्षी आहे इट इज नोन एज रेड शँक. त्याच्या काही स्पीशीज आहेत. सेम थिंग विथ ग्रीन शँक. फ्लेमिंगोजचे पाय एकदम लाल असतात आणि पिंक असतात, दॅट कॅन बी इझिली ऑब्झर्व. सो चोची खालोखाल पाय हा एक असा फीचर आहे की दॅट वी हॅव टू लर्न टू क्लोजली सी वेन वी वॉच बर्ड्स. नेक्स्ट आहे की टेल. टेल आणि टेल फेदर्स म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे सगळ्यात पहिले जो पक्षी येतो तो म्हणजे अर्थात आपला राष्ट्रीय पक्षी मोर. मोराचा सुंदर पिसारा असतो, टेल फेदर्स खूप सुंदर असतात. आणि फंक्शन ऑफ द टेल फेदर्स इज टू अट्रॅक्ट फिमेल्स आणि टेरिटोरियल डिस्प्ले साठी की ही माझी टेरिटरी आहे तुम्ही निघून जा. आणि फिमेल्स अट्रॅक्ट करायला मेटिंग सीझन मध्ये आणि आता पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण बऱ्याचदा मोर बघतो जो पिसारा फुलवलेला असतो. आणि मेटिंग सीझन संपला आणि पिल्ल आली अंडी आली तर या पिसांचा तसा मोराला फार काही उपयोग नसतो. आणि वर्षभर हे पिस मोराला एक ओझ म्हणून बाळगावी लागतात. तर मोर काय करतो, मेटिंग सीझन झाला की ही पिस काढून टाकतो. म्हणजे ही पिस झडतात आणि जर थंडीत आणि उन्हाळ्यात तुम्ही जर मोर बघितला तर त्याच्या पाठीवर हा पिसारा नसतो. मगाशी मी म्हटलं की ब्रीडिंग आणि नॉन ब्रीडिंग प्लुमेज, तर मोराचं हे ब्रीडिंग प्लुमेज आहे. आणि नॉन ब्रीडिंग प्लुमेज म्हणजे एखादी लांडोर कशी दिसते तसाच सेम मोर दिसतो, फक्त आकाराने थोडा मोठा आणि निळ्या रंगाची मान ह्याच्यावरनं तो ओळखता येऊ शकतो. सो शेपटीची पिस ही तुम्हाला बऱ्याच गोष्टी इंडिकेट करू शकतात. पुढे फिझंट ही पक्ष्यांची अशी फॅमिली की दे आर नोन फॉर देअर ब्युटिफुल फेदर्स. त्यातला सगळ्यात कॉमन पक्षी म्हणजे आपला जो कोंबडा असतो किंवा कोंबडी कोंबडा असतात, त्यांचीही पिस फार इंटरेस्टिंग असतात, सुंदर असतात. सो फिझंट्स आर नोन फॉर देअर ब्युटिफुल टेल फेदर्स. फिझंटच्या पक्ष्यांचं अजून एक बिहेवियर असं असतं की समजा तुम्ही एक पक्षी आणि त्याचं घरटं डोळ्यापुढे आणलं तर तुम्हाला असं दिसतं की आ केलेला एक छोटा पक्षी आहे आणि त्याची आई किंवा वडील येऊन त्याला तोंडात घास भरवतात. पण फिझंटच्या बाबतीत असं होत नाही. फिझंटच्या बाबतीत समजा तुम्ही जमिनीवर दाणे टाकले तर ती कोंबडी दाणे टिपत जाते आणि तिच्या पाठीमागे तिची पिल्लं येतात, तीही आईला बघून तिला कॉपी करतात, इमिटेट करतात आणि तीही ती दाणे टिपत जातात. म्हणजे इथे भरवाभरवीचा कार्यक्रम नसतो फिझंट फॅमिलीज मध्ये. सो हे एक इंटरेस्टिंग बिहेवियर आहे जे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. काही एक मला स्केच मिळालंय ऑनलाईन की जिथे काही कॉमन जे पक्षी दिसतात त्यांच्या टेल फेदर्स स्केच आहे. ड्रॉंगोज मध्ये प्रामुख्याने एक वाय शेप फोर्क असतो. स्वॅलोज हे पक्षी आहेत, त्यांचे पीस टेल फेदर्स आपल्याला बघून ओळखता येऊ शकतात. पोपट या फॅमिली जी आहे त्यांचे टेल फेदर्स आपल्याला बघता येऊ शकतात. सो टेल फेदर्स इज अन इम्पॉर्टंट फीचर बाय विच यू कॅन आयडेंटिफाय बर्ड्स आणि एलिमिनेट अदर सम अदर बर्ड्स विच डोंट हॅव अ सिमिलर टेल फेदर. आणि मग बघता बघता असा एखादा सुंदर पक्षी दिसतो आपल्याला की ज्याची रिबिन सारखी छान शेपूट आहे. मराठी नाव याचं सुंदर आहे, स्वर्गीय नर्तक. की जणू तो नाच करताना त्याच्या
शेपटी रिबिन सारखी डान्स करतीये. ह्या पक्षीच्या स्लाइड्स नंतर आपण जवळून बघणार आहोत. सो चोच, पाय आणि शेपूट हे बघितल्यानंतर काही पिक्युलर अदर बॉडी पार्ट्स असतात, म्हणजे उदाहरणार्थ क्रेस्ट, म्हणजे डोक्यावरचा तुरा तुम्हाला बघता यायला पाहिजे. हा हुप्पो नावाचा एक पक्षी आहे. त्याच्या शेजारी आय थिंक सो हंगेरी किंवा रोमेनिया तिथली एक कोंबडी आहे, आणि तिच्या डोक्यावर जे काही उगवलं आहे का मशरूम सारखं, त्याच्यावर तिची चोच कुठे, तिचा डोळा कुठे काहीच कळत नाही, आणि एक विचित्र काहीतरी पळत येते असं वाटतं. काही क्रेन्स आहेत, हा आफ्रिकन क्रेन आहे त्याच्या डोक्यावर तुरा आहे. कॅसोवरी सारखे काही पक्षी आहेत की ज्यांच्या डोक्यावर तुरा नसतो पण एक कडक चोचीसारखं कवच असतं. काही पक्ष्यांना दाढी असते, हा बिअर्डेड वल्चर किंवा लॅमरगियर आहे की तो इझिली त्याच्या दाढीवर न ओळखता येऊ शकतो. वॉटल नावाचा एक फ्लेशी पार्ट असतो पक्ष्याच्या चोचीवर की तो दिसला तर तुम्हाला काही ठराविक पक्ष्यांच्या फॅमिलीज ओळखता येऊ शकतात. उदाहरणार्थ लॅपविंग ही एक फॅमिली आहे, टिटवी हा पक्षी आपण बघितला असेल, तर टिटवी फॅमिलीतल्या काही पक्ष्यांमध्ये हे वॉटल असतं. टर्की पक्षी तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, टर्की मध्ये ही एक्सेस फेदर्स असतात चोचीवर, फ्लेश असतं चोचीवर. आणि काही पक्ष्यांना पाऊच असतं. भारतात एक ग्रेटर अॅड्युटंट स्टॉर्क नावाचा पक्षी आहे, त्याच्या गळ्याखाली एक मोठं लटकणारं पाऊच असतं. मला जोपर्यंत माहिती आहे या पाऊचचं एक्झॅक्ट फंक्शन काय आहे हे शास्त्रज्ञांना अजून कळलेलं नाहीये. आणि ह्याच्यासारखा दिसणारा मॅलुबू स्टॉर्क नावाचा एक पक्षी जो आफ्रिकेत सापडतो त्यालाही असं एक पाऊच असतं. काही हॉर्नबिल्स आहेत त्यांना हे सिमिलर पाऊच आपण बघू शकतो. तर रंग झाल्यावर बरेचसे पक्षी आपल्याला उडताना दिसतात आणि त्यांच्या उडण्याच्या पॅटर्नवरही काही पक्षी आपल्याला ओळखता येऊ शकतात. काही पक्षी कॉन्स्टंट फ्लॅपिंग करत उडतात, म्हणजे पंख एका ठराविक फ्रिक्वेन्सीने ते वर खाली करत उडत असतात. काही पक्ष्यांचं इरॅटिक फ्लॅपिंग असतं, म्हणजे थोडा वेळ फ्लॅप करतात मग परत उडतात, फ्लॅप करतात उडतात. काही पक्ष्यांची स्ट्रेट फ्लाईट असते, म्हणजे समजा त्यांना पॉईंट ए वरून पॉईंट बी ला जायचं असेल तर ते सरळ कुठेही न वळता किंवा वर खाली न करता डायरेक्ट ए टू बी जातात. काही पक्षी वर खाली उडतात, म्हणजे एखाद्या झाडावरनं निघतात ते खाली येतात, परत फेदर्स फ्लॅप करून एका ठराविक उंचीवर जातात, परत खाली येतात. म्हणजे साईन वेव्ह तुम्हाला जर माहिती असेल, साईन वेव्ह डोळ्यापुढे आणली तर ते पक्षी कसे उडतील हे तुम्हाला लक्षात येईल. आणि मी खाली त्याचा एक इमेज दाखवली आहे, साईन वेव्ह पॅटर्न मध्ये हे पक्षी उडतात. काही पक्षी सोरिंग करतात. आता सोरिंग हा एक इंटरेस्टिंग फिनॉमेन आहे. सोरिंगला मराठीत आपण गिरट्या घालणे म्हणतो. दुपारी जेव्हा जमीन तापते तेव्हा जमिनीला लागून जी हवा असते ती गरम होते, गरम झाल्यामुळे ती जरा हलकी होते आणि हलकी झाल्यावर ती वर 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 जायला लागते. आणि जशी ती वर जाते इट फॉर्म सर्क्युलेटिंग करंट्स. आणि कित्येक पक्षी या करंटचा फायदा घेऊन एका जागेवर सोरिंग करतात, म्हणजे गोल गोल घिरट्या करतात. आणि ह्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे त्यांना हे करायला एनर्जी खर्चावी नाही लागत. कारण की आपल्याला माहितीये पक्षी जेव्हा उडतो त्याला प्रचंड एनर्जी कंझ्युम करावी लागते. सो अशा एअर करंटचा फायदा घेऊन पक्षी सोरिंग करतात. प्रामुख्याने रॅप्टर्स जे पक्षी आहेत, म्हणजे शिकारी पक्षी, ते सोरिंग करताना दिसतात. ग्लायडिंग हा एक अजून एक बिहेव्हिअर आहे पक्ष्यांच्या उडण्याच्या पॅटर्न मध्ये. ग्लायडिंग म्हणजे तुम्हाला ग्लायडर्स माहिती असते की ते एका ठराविक उंचीपर्यंत जातात आणि ती उंची अटेन केली की मग ते खाली खाली यायला लागतात विदाऊट फ्लॅपिंग ऑफ देअर विंग्स. ते पंख पसरून ठेवतात आणि खाली ग्लाइड करत येतात. हेही कित्येक रॅप्टर्स करतात, ईगल्स असतील, वल्चर्स असतील. त्याच्यानंतर काही पक्षी होवरिंग करतात. होवरिंग म्हणजे आकाशात उडत जातात, त्यांना जे काय शिकार करायची आहे किंवा जे काय हवंय हे शोधत, आणि जर त्यांना लोकेशन मिळालं एखाद्या सरड्याचं एखाद्या पालीचं तर अचानक एका जागेवर येऊन थांबतात आणि फडफड फडफड करायला लागतात. मग त्याची शेपटी आणि पंखांचा असं एक स्ट्रक्चर बनवतात की दे कॅन रिमेन ऑन द सेम स्पॉट फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम. आणि तिथे ते खूप वेळ उडत राहतात आणि जेव्हा राईट मुवमेंट येतो तर ते पटकन खाली जाऊन जे शिकार असते ती पकडली जाते. काही किंगफिशर होवरिंग करतात. ड्रॉपिंग काही पक्षी करतात, म्हणजे एका ठराविक स्पीडला अटेंड करून एरोडायनामिक शेप करतात ते आणि झुप करून खाली पडतात जोरात. पेरिग्रीन फाल्कन सारखे पक्षी आहेत, ते हे डिस्प्ले करतात. आणि जेव्हा ते खाली येतात जवळजवळ 300 किलोमीटर पर आवर च्या स्पीडने ते खाली येतात. आणि पेरिग्रीन फाल्कन इज द फास्टेस्ट बर्ड वेन इट इज ड्रॉपिंग डाऊन.
काही पक्षी उड सहजासहजी उडू शकत नाही, त्यांना उडायच्या आधी बराच टेक ऑफ घ्यावा लागतो. आता मी या फोटोत फ्लेमिंगो पक्षी दाखवलाय की त्याला जर उडायचं असेल तर त्याला कित्येक मीटर पहिले पळत पळत जावं लागतं, विमान कसं टेक ऑफ घेतं आणि एक ठराविक डिस्टन्स ते पोचलं कीच मग ते उडू शकतं. माळढोक नावाचा पक्षी आहे तोही असं टेक ऑफ पद्धतीने उडतो, ठराविक अंतर तो पळत जातो आणि मग उडतो. आणि अर्थात देर आर अ फ्यू बर्ड्स दॅट नेव्हर फ्लाय, फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेच, पेंग्विन, किवी नावाचा पक्षी आहे. सो वन्स यू डेफिनेटली सी अ बर्ड आणि नो इट्स फ्लाइंग पॅटर्न, तुम्हाला त्याच्या फॅमिलीज आणि स्पीशीज ओळखता येऊ शकतात. नेक्स्ट पक्षी बघायचं मेन काय म्हणतो आपण फॅक्टर आहे तो म्हणजे सीझन्स, की पक्षी आपण कुठल्या सीझनमध्ये बघतो. म्हणजे हजार स्पीशीज मी मगाशी सांगितलं की जे स्थलांतरित आहेत, तर आपण नॉन मायग्रेटरी सीझन्समध्ये गेलो बर्ड वॉचिंगला तर उरलेले 350 पक्षी ऑटोमॅटिक एलिमिनेट होतात. काही पक्षी आपल्याकडे विंटरमध्ये मायग्रेट करून जातात. हा वरचा जो पक्षी आहे हा एक स्टेप ईगल आहे. स्टेप हे युरोपमध्ये जे ग्रासलँड आहेत त्याला स्टेप रिजन असं आपण म्हणतो, आणि हे तिकडून मायग्रेट करून आपल्याकडे येतात थंडीत. तिकडचा हार्श विंटर जे असतं, बर्फ असतो, त्याच्यापासून सुटकारा म्हणून ते भारतात येतात. भारतातल्या ग्रासलँड हॅबिटॅट मध्ये ते विंटरचे 4 महिने थांबतात आणि परत निघून जातात. आता खालचा जो पक्षी आहे हा एक अल्ट्रामरीन फ्लाय कॅचर आहे. हा भारतातल्या भारतात मायग्रेट करतो. हा वर्षभर हिमालयन फुटहिल्स मध्ये असतो आणि थंडी आली की तो दक्षिण भारतातले जे राज्य आहेत, कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, तिकडे येतो. थंडी झाली की परत जातो. इथे खाली एक बार हेडेड गूज या पक्षाची जोडी आहे, ते भारतात तिबेट आणि लडाखहून मायग्रेट करून येतात. दॅट इज मोर ऑफ अल्टिट्यूड मायग्रेशन. तिथली थंडी ची त्यांना त्रास होत असेल किंवा तिथे थंडीत राहणं अशक्य असेल म्हणून ते खाली येतात लो अल्टिट्यूडला. आणि हे पुण्याच्या जवळपास प्रचंड संख्येने येतात. पुण्याचे जे वेटलँड आहेत म्हणजे वीर धरण असेल, भिगवण असेल, कवडी नावाची एक एरिया आहे, तिथे हे पक्षी बघायला मिळू शकतात. टॉप राईट कॉर्नरमध्ये जो पक्षी आहे हा सुंदर एक पक्षी आहे, नवरंग नावाचा. इट इज ऑल्सो नोन ॲज इंडियन पिट्टा. त्याच्या शरीरावर 9 रंग असतात. हा आपल्याकडे उन्हाळ्यात येतो. हाही हिमालयन फुटहिल्सवरनं मायग्रेट करतो, उन्हाळ्याचे काही महिने इथे थांबतो आणि परत निघून जातो. आणि स्लाइडच्या मध्ये जो पक्षी आहे दॅट इज ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर, हा पावसाळ्यात मायग्रेट करून महाराष्ट्रात येतो. कारण दक्षिणेत राहणारा पक्षी आहे हा. इट मायग्रेट्स नॉर्थवर्ड्स, कारण दक्षिणेला आपण बघतो की महाराष्ट्रापेक्षा बराच जास्त पाऊस पडतो आणि हा नदी आणि नाल्यांमध्ये राहणारा पक्षी आहे. सो हे नदी नाले प्रचंड पाणी साठतं आणि ते वाहतात, त्यामुळे त्याचे ब्रीडिंग ग्राउंड तिथले संपतात. हा नदीच्या काठाला जी होल्स किंवा बिळ असतात तिथे घरटी करतो आणि त्यामुळे त्या सीझन्समध्ये तो महाराष्ट्रात येतो आणि आपल्याला बघता येतो. हा डोंबिवली आणि तुमच्या परिसरात ही दिसतो. आपल्यापैकी न्यासचे काही बर्ड वॉचर्स आहेत, ते दरवर्षी काही ठराविक स्पॉट्सला जाऊन त्या सुंदर पक्षाचे फोटो काढत असतात. सीझन झाल्यावर सगळ्यात अजून महत्वाची गोष्ट म्हणजे पक्ष्यांचे आवाज. पक्षी वेगवेगळे आवाज काढत असतात प्रामुख्याने कम्युनिकेशनसाठी. पक्षी बोलतात एकमेकांशी, पक्षी ओरडत असतात. पक्ष्यांच्या आवाजांचे वेगवेगळे कारण आहेत. जंगलात दिसणारे जे पक्षी असतात त्यांचे आवाज जास्ती जोरात असतात, मेलोडियस असतात. आणि ह्याचं अर्थात कारण असं आहे की ते एकमेकांना दिसत नाही, कारण की दाट जंगल असतं आणि झाडी असते. त्यामुळे एखाद्या पक्षाला जर त्याचा प्रेझेन्स दुसऱ्या पक्षाला सांगायचा असेल तर दिसणं इज नॉट अन ऑप्शन, व्हिजिबिलिटी लिमिटेड असते. त्यामुळे तो ओरडणं इज दी ओनली ऑप्शन दॅट इट हॅज टू कम्युनिकेट. आणि त्यामुळे जंगलातले पक्षी आर मोर मेलोडियस. काही पक्षी सतत ओरडत असतात, म्हणजे काही कोकिळा आणि कुकू फॅमिलीतले पक्षी बघितले, ब्रेन फिवर कुकू किंवा कॉमन हॉक कुकू, हे सतत 1.5-2 तास कंटिन्युअस ओरडत राहतात, वेळी ओरडत राहतात. आणि असं होतं की आता बास आता ओरडू नको.
काही पक्षी असे असतात, सगळ्याच पक्ष्यांचे आवाज काही चांगले नसतात, काही पक्षी असे असतात की ओरडल्या एकदम कर्कशपणे ओरडतात. उदाहरणार्थ कावळा आहे, एक जंगल बॅबलर नावाचा पक्षी आहे की त्याचा आवाज फार चांगला नसतो, क्या 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 करत तो चालू होतो आणि 1.5-2 मिनिटं तो क्या क्या करत राहतो, आणि एक चालू झाला की त्याच्या पाठीमागे 7-8 पक्षी तो आवाज करायला लागतात आणि आपण इझिली इरिटेट होऊ शकतो. काही पक्षी अलार्म कॉलच्या स्वरूपात ओरडतात, म्हणजे एखाद्या पक्ष्याला जर धोका जाणवला, एखादा शिकारी पक्षी आला किंवा साप आला किंवा सरडा म्हणजे घोरपडी सारखा मोठा सरडा आला किंवा मांजर आली, तर काही पक्षी एक वेगळा आवाज काढतात. आणि शहरात तुम्हाला बघायचं असेल तर मैना असेल, बुलबुल असेल, हे वेगवेगळे आवाज काढून इंडिकेट करतात की मी संकटात आहे, मला येऊन वाचवा. सो अलार्म कॉल्स आपल्याला ऐकायला येतात पक्ष्यांचे. काही पक्षी असे आहेत की ते प्रचंड वेगवेगळे आवाज काढतात, म्हणजे हा टॉप राईट कॉर्नर मध्ये जो मी पक्षी दाखवला आहे पिवळ्या रंगाचा, तो आयोरा नावाचा पक्षी आहे. मी या पक्षाचे 9 वेगवेगळे आवाज ऐकलेले आहेत आणि ह्याला 9 डिस्टिंक्ट आवाज काढतात, कदाचित जास्त असतील, मला 9 ओळखता येतात. आणि प्रत्येक आवाज वेगळा आहे, म्हणजे त्याच्या आधीच्या आवाजाशी तसा डायरेक्ट काही संबंध नाहीये. मॅकपाय रॉबिन पण एक असा एक पक्षी आहे की जो वेगवेगळे आवाज काढतो. काही पक्षी मिमिक्री करतात, म्हणजे दुसऱ्या पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करतात. उत्तम उदाहरण म्हणजे ड्रॉंगो फॅमिलीतले काही पक्षी आहेत. परत हा मॅकपाय रॉबिन जो आहे, हा आयोरा हा जो पक्षी आहे त्याची नक्कल करू शकतो, म्हणजे त्याचा मॅकपाय रॉबिनचा स्वतःचा एक वेगळा आवाज आहे आणि तो काढता काढता मध्येच आयोराची एक नक्कल करतो तो. आणि हे अजून इतर बरेच पक्षी मिमिक्री करतात इतर पक्ष्यांची. आणि ही जी सगळी उदाहरणं मी दिली, दे आर मोर ऑफ वोकल साऊंड, म्हणजे तोंडात येणारे आवाज आहेत. देर आर सम नॉन वोकल साऊंड एज वेल, म्हणजे वुडपेकर जे आहेत त्यांचा बऱ्याचदा जेव्हा ते चोच लाकडावर आपटतात त्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्ती येते, ड्र असा एक ड्रमिंग साऊंड ऐकू येतो आपल्याला की जणी कोण ड्रम्स वाजवत आहे. सो असे काही नॉन वोकल साऊंड आहेत. ग्रेट हॉर्नबिल नावाचा पक्षी आहे, तो जेव्हा उडतो तेव्हा झुप 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 असा एक फ्लॅपिंगचा आवाज येतो. कित्येक पक्षी जेव्हा पाण्यात सेटल होतात किंवा पाण्यातनं उडतात तेव्हा एक स्प्लॅशिंग आवाज येतो. सो या युनिक आवाजांवरनही आपल्याला काही पक्षी ओळखता येऊ शकतात. आणि बऱ्याचदा असं होतं जेव्हा तुम्ही फील्डवर जाता की पक्षी तुम्हाला दिसत नसतात आणि पक्षी आवाजावरनं तुम्हाला त्याचं लोकेशन कळतं आणि तुम्ही तो आवाज फॉलो करत गेला आणि जवळून बघितला मग तुम्हाला पक्षी दिसू शकतो. आणि बऱ्याचदा पक्षी आपल्याला आवाज पहिले येतो आणि मग नंतर दिसतात. कित्येक पक्ष्यांचे आपल्याला काही पक्षी असे आहेत की ज्यांचे आवाज आपल्याला माहिती असतात पण प्रत्यक्षात तो पक्षी आपण बघितलेलाही नसतो. भावे सर आपल्याला बऱ्याचदा सांगतात की पक्षी जेव्हा वेगवेगळे आवाज काढतात तर तुम्ही गायक जो आहे त्याचा आवाज ओळखा, गाणं पाठ नाही केलं तरी चालेल, तुम्हाला गायक कळला तर गाणं तुम्ही नंतर ओळखू शकता. ह्याचाच अर्थ की पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज लक्षात न ठेवता जो आवाजाचा मूळ नेचर आहे तो जर तुम्ही लक्षात ठेवला तर पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आणि स्पीशीजचे आवाज आपल्याला समजू शकतात. लास्ट एक स्लाइड आहे, दॅट इज हॅबिटॅट्स, म्हणजे आदिवास. पक्षी कुठे जो आपण बघतो तर त्याचे वेगवेगळे डिस्टिंक्ट हॅबिटॅट्स आहेत. उदाहरणार्थ शहर आणि शहराच्या आजूबाजूचे गार्डन्स आहेत, पार्क्स आहेत, उपवन आहेत की जिथे भरपूर पक्षी दिसतात. अर्थात जशी गावं आणि शहरं वाढतायत पक्ष्यांचे नॅचरल हॅबिटॅट कमी होत जात आहेत. सो ह्याचा असा इफेक्ट होतो. कोणतरी नोटेशन करताय का? हॅलो. एनिवे, पक्षी जसं त्यांचा नॅचरल हॅबिटॅट कमी होत जातोय तर 2 गोष्टी याच्याने होत आहेत की काही पक्ष्यांचं पॉप्युलेशन कमी होत चाललंय आणि दे आर रेस्ट्रेन्ड टू सर्टन स्मॉल पॉकेट्स. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही पक्षी असे आहेत की दे हॅव अडॉप्टेड देमसेल्फ व्हेरी वेल टू सिटी लाईफ. कबूतर सारखा जो पक्षी आहे की शहरात तो इतका वेल अडॉप्ट झालेला आहे की शहर वाढल्याने कबूतरांना काही त्रास होत असेल असं आपल्याला वाटत नाही. बुलबुल सारखा पक्षी आहे, मैना सारखे पक्षी आहेत, कावळ्यासारखे पक्षी आहेत की शहरात पण एकदम कम्फर्टेबली जगू शकतात.
बट अर्थात सगळेच पक्षी हे करू शकत नाही. सो वी हॅव टू बी केअरफुल अबाउट डिफॉरेस्टेशन आणि एक्सपॅन्शन ऑफ सिटीज. काही पक्षी वेटलँड्स मध्ये दिसतात. वेटलँड्स म्हणजे नदी आणि तलावांच्या किनारी जे उथळ पाणी असतं, डीप वॉटर नाही, शॅलो वॉटर जे असतं त्याच्यावर भरपूर पक्षी बघायला मिळतात. त्यात डक्स आहेत, काही मायग्रेटरी पक्षी जे येतात बरेचसे वेडर फॅमिलीतले ते आपल्याला वेटलँड्स मध्ये दिसू शकतात. महाराष्ट्रात आणि भारतात भरपूर वेटलँड्स आहेत. पुण्याच्या जवळ भिगवण नावाचं जे वेटलँड आहे दॅट इज व्हेरी फेमस फॉर ऑब्झर्व्हिंग बर्ड्स. भरतपूर वाईल्ड लाईफ सँच्युरी इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ वेटलँड्स, की तिथे पाण्यावर दिसणारे सगळे पक्षी तुम्हाला बघता येतात, अगदी जवळून बघता येतात. आणि हे पक्षी ग्रासलँड हाही एक इम्पॉर्टंट हॅबिटॅट आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण पक्षी आणि प्राणी म्हणतो आपल्या डोळ्यापुढे जंगलं येतात, की प्राणी पक्षी फक्त जंगलात दिसतात, पण ग्रासलँड मध्येही बरीच वाईल्ड लाईफ असते, कित्येक पक्षी असतात. अर्थात जंगलातल्या पक्ष्यांएवढे ते सुंदर किंवा वोकल नसतात, आणि याचं कारण म्हणजे दे हॅव टू बी अडॉप्टेड फॉर बीइंग कॅमोफ्लॅज. नाहीतर ते जर ब्राईट असले तर दे कॅन बी इझिली किल्ड. सो दे आर नॉट एज ब्राईट एज दे आर फ्रेंड्स फ्रॉम फॉरेस्ट. पण ग्रासलँड वर पण खूप पक्षी असतात. बऱ्याचदा ग्रासलँड हा हॅबिटॅट खूप इग्नोर्ड असतो, की अरे इथे काही नसेल. आणि ग्रासलँड आता फार्मलँड कडे कन्वर्जन रेट खूप जास्त आहे. कित्येक लोक ग्रासलँड वर जमिनी घेऊन तिथे फळबागा लावतात, झाडं लावतात, की दे फील की दे आर डुईंग अफॉरेस्टेशन, सॉरी झाडं लावून काय म्हणतो आपण, प्लांटेशन करून ग्रीनरी वाढवतोय, बट ऍक्च्युली वी आर डिस्ट्रक्टिंग अ व्हेरी सेन्सिटिव्ह हॅबिटॅट विच इज ग्रासलँड. आणि जगातले कित्येक महत्वाच्या तुम्ही इकोसिस्टम्स बघितल्या, म्हणजे आफ्रिकेतलं जर तुम्ही सवाना बघितलं तर ते ग्रासलँड आहे. म्हणजे मसाई मारा किंवा टांझेनियातले जे आणि तुमचे केनियातले ग्रासलँड आहेत, हे ग्रासलँड असून सुद्धा तिथे रिच बायोडायव्हर्सिटी आहे. प्रेरी नावाचे ग्रासलँड आहेत, स्टेप नावाचे ग्रासलँड आहेत. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की वी ऑब्झर्व दीज ग्रासलँड आणि त्यांना जितकं शक्य आहे तेवढं आपल्याला प्रिझर्व्ह केलं पाहिजे. नेक्स्ट आहे शोर. शोर बर्ड्स आहेत, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर खाड्यांमध्ये कित्येक पक्षी दिसतात. समुद्राच्या जशा लाटा येतात त्याच्याबद्दल बरोबर बऱ्याचदा मॉलस्क किंवा खेकडे किंवा काही क्रस्टेशियन्स येतात, आणि समुद्र किनाऱ्या पक्षी लाटा जशा पुढे मागे येतात तसे पक्षी पुढे मागे करून खाताना आपल्याला दिसतात. काही फ्लेमिंगोज आहेत की जे खाड्यांमध्ये राहतात. प्लोवर नावाचे पक्षी आहेत, गल्स नावाचे पक्षी आहेत, ते आपल्याला समुद्र किनारी दिसू शकतात. आणि लास्ट म्हणजे अर्थात आपल्या सगळ्यांचं लाडकं फॉरेस्ट आणि जंगल्स, की तिथे तर नक्कीच पक्षी असतात. या 1000 पैकी जास्तीत जास्त स्पीशी आपल्याला जंगलात दिसतात, ते बघायला मिळतात, रंगीबेरंगी असतात. सो हॅबिटॅट्स इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट फॅक्टर, की जिथे आपल्याला पक्षी एलिमिनेट करता येऊ शकतात आणि प्रोसेस ऑफ एलिमिनेशन अप्लाय करून, म्हणजे उदाहरणार्थ ग्रासलँड हॅबिटॅट मी जर धरला तर कित्येक जंगलातले पक्षी, शहरातले पक्षी, वेटलँड आणि समुद्र किनाऱ्यावरचे पक्षी ऑटोमॅटिकली एलिमिनेट होतात. आणि असं करत करत वी नॅरो द फनल डाऊन टू ओनली अ फ्यू स्पीशीज. तर आय गेस आय विल स्टॉप हिअर फॉर सम टाइम, कारण की वी आर हाफ वे थ्रू आर प्रेझेंटेशन. आता मी तुमची व्हर्च्युअल बर्ड वॉचिंग ट्रेल चालू करणार आहे, त्याच्या आधी मला काही प्रश्न असतील तर तुम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल. थँक्यू विश्वेश. आपण काही प्रश्न आहेत, मग अशी कॉल्स बद्दल तुम्ही सांगवतात त्यावेळेला सुद्धा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आले. तर हा आपण मला वाटतं प्रश्न घेऊ शकतो वाटल्यास, आणि मग पुढचा भाग कंटिन्यू करू शकतो एज पर म्हणजे तुम्हाला काय वाटतं. गायत्री मी खूप फास्ट नाही ना जाते? नाही नाही ऐकू येते व्यवस्थित आणि पेस पण छान आहे. कारण की मला माझा व्हिडिओ दिसत नाहीये आणि अर्थात कोणाचं रिएक्शन कळत नाहीये, त्यामुळे इट इज डिफिकल्ट टू जज. राईट राईट. बरेचसे प्रश्न येत आहेत चॅट बॉक्स मध्ये. खंजनने ते प्रश्न वर्ड फाईल मध्ये कंपाईल केलेले आहेत. खंजन तू स्क्रीन शेअर करतेस का? हॅलो,
विश्वेश अतिशय सुंदर चाललेलं आहे, संपूच नाही असं वाटतंय. रिएक्शन तुम्हाला काही आलेली नाही असं तुम्ही म्हटलात, मला स्पॉन्टेनियस रिएक्शन द्यावीशी वाटते. मी दिवाकर ठोंबरे बोलतोय, अतिशय सुंदर चाललेलं आहे, ओघवती भाषा आहे, प्लीज कंटिन्यू, खूप छान चाललंय. थँक्यू सो मच सर, काल तुम्ही जे एक्झाम्पल सेट केलं आय एम जस्ट ट्राईंग टू मॅच दॅट माझ्या परीने. फार सुंदर चाललंय. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. विश्वेश प्रश्न दिसत आहेत स्क्रीनवर. आपण असंही करू शकतो की आपण जे एका सारख्या टॉपिकचे जे प्रश्न आहेत ते वाटल्यास आधी घेऊ शकतो. म्हणजे कॉल्स या विषयावर खूप सारे प्रश्न आले तर वाटल्यास तुम्ही ते एकत्र घेऊ शकता. आणि भरपूर प्रश्न आहेत. आय गेस आपण एक दोन तीन काय म्हणू रिप्रेझेंटेटिव्ह क्वेश्चन घेऊ, कारण की अजून मला एक 20 स्लाइड दाखवायचे आहेत. सो वी मे रन आउट ऑफ टाइम. उरलेले आपण नंतर घेऊया. ओके, विचार यू फील एक दोन तीन प्रश्न घेऊया. ओके, तुम्ही वाटल्यास ह्याच्यामधनं निवडू शकता आणि यू कॅन वाव. काही याच्यामध्ये प्रश्न आलेले आहेत, मी उदाहरणादाखल सांगते की वेगवेगळे म्हणजे पक्षी मिमिक्री का करतात असा एक प्रश्न आहे. स्पेसिफिक रिझन फॉर द मिमिकिंग ऑफ द कॉल्स. नॉट दॅट आय नो ऑफ. कदाचित काही पक्षी मिमिक्री करत असतील बिकॉज दे वॉन्ट टू यु नो हॅव फन. म्हणजे उदाहरणार्थ मॅकपाय रॉबिनला मी एकदा बघितलं होतं, आयोराची नक्कल करत होता. खरं काहीच कारण नव्हतं, आयोराही तिथे नव्हता, पण त्याला जस्ट मजा येत असेल की यु नो त्याची स्किल तो एनहॅन्स करत असेल की मला काय काय जमतंय. एक शिकरा नावाचा शिकारी पक्षी आहे, त्याच्या आवाजाशी सिमिलर ब्लॅक ड्रॉंगो हा पक्षी आवाज काढतो. म्हणजे एक्झॅक्ट सेम नाही आहे, त्यात देर आर स्लाईट डिफरन्सेस. कदाचित ब्लॅक ड्रॉंगोला असं सांगायचं असेल की मीही शिकारी पक्षी आहे, आणि जर अर्थात पक्षी जर दिसत नसेल तर इतर पक्ष्यांना वाटू शकतं की शिकराच आलाय आणि ते पळून जाऊ शकतात. भाव्या सरांचा जो प्रश्न आहे, कॅन बर्ड्स मिमिक ॲनिमल्स, तर किरण पुरंदर हे पुण्याचे एक फेमस पक्षीतज्ञ आहेत. त्यांनी एक दोनदा मला सांगितलंय की ते जेव्हा नागझिराच्या जंगलात फिरत होते, त्यांनी रॅकेट टेल ड्रॉंगो नावाच्या पक्षाला लंगूरचा अलार्म कॉल काढताना बघितलंय. म्हणजे लंगूर जेव्हा वाघ किंवा बिबट्या जंगलात फिरतो तेव्हा एक विशिष्ट पद्धतीने अलार्म कॉल काढतो, आणि रॅकेट टेल ड्रॉंगो हा पक्षी आहे ज्याने त्या लंगूरच्या अलार्म कॉलची नक्कल केली होती. सो अशाही इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतात. थँक्यू. अजून एक इथे प्रश्न आहे की रात्रीच्या वेळेला एकदम श्रिल असा किंचाळ्यासारखा और श्रिल स्क्रीम दॅट इज हर्ड ड्युरिंग नाईट हा पक्षी कुठला असेल. इंटरेस्टिंग आहे, हा पक्षी कुठे ऐकलाय त्याच्यावर. पण बरीचशी घुबडं जी आहेत, आउल फॅमिली जी आहेत, दे आर नोन फॉर दे आर श्रिल लाईक स्क्रीमिंग कॉल्स. म्हणजे काही स्पॉट बेलीड ईगल आउल नावाचं जे घुबड आहे त्याचा आवाज म्हणजे जर आपण ऐकला जंगलात तर एकदम घाबरायला होतं. आणि श्रीलंकेत तर त्याला उलामा असं म्हणतात, म्हणजे जंगलातली एखादी राक्षसीण किंवा चेटकीण ओरडतीये असा त्याचा आवाज आहे. सो कदाचित तू जे ऐकला असशील रात्री तर ते एखादं घुबड असू शकतं. दॅट इज व्हॉट आय फील. आपण ऍक्च्युली दोन प्रश्न घेतले आहेत, आपण अजून दोन प्रश्न घेतले तर चालतील ना विश्वेश तुम्हाला? हो चालेल ना. ओके, सो अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, हाऊ डू माइग्रेटरी बर्ड्स फाइंड देअर वे, कुड यू एलॅबोरेट अबाउट देअर सेन्स ऑफ डिरेक्शन. सेन्स ऑफ डिरेक्शन हाही खूप काय, मायग्रेशन इट सेल्फ इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक आणि त्याच्यावरही आपण 3-4 तास बोलू शकतो. बट मी जे वाचलं होतं की त्यांच्या डोक्यात इनबिल्ड GPS सारखी काहीतरी सिस्टीम आहे आणि जेनेटिक त्यांच्यात असतं. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे कबुतरं जी आहेत, माझे काही मित्र आहेत पुण्यात की जे कबुतरं पाळतात आणि कबुतरांच्या रेसेस होतात. आय एम शुअर यू आर अवेअर की कबुतरांच्या रेसेस लोक नेतात, म्हणजे मुंबई टू हैदराबाद, हैदराबाद टू यु नो बँगलोर अशा रेसेस असतात. आणि त्या रेसेसमध्ये ही लोक काय करतात, त्या कबुतराला पिंजऱ्यात ठेवतात आणि गाडीने नेतात. आणि एक ठरा म्हणजे पुण्याहून समजा बारामतीला नेलं आणि त्या कबुतराला सोडलं तर द कबुतर फ्लाईज बॅक टू इट्स ओन डेस्टिनेशन बाय हिमसेल्फ. म्हणजे ते जेव्हा गाडीतनं जात असतं बऱ्याचदा त्याला दिसतही नसतं बाहेर की आपण कुठे चाललोय, बट दे हॅव दॅट इनबिल्ट सेन्स की त्यांनी ते परत जागेवर येतात. आणि हे लॉंग डिस्टन्स जेव्हा रेसेस चालतात कबुतरांच्या तेव्हाही असं होतं की गाडीने
तुम्ही बँगलोरला ते कबूतर सोडता आणि तुम्ही पोचायच्या आधी कधी कधी ते कबूतर आलेलं असतं तुमच्या घरी. सो दॅट इज इनबिल्ट इन देअर ब्रेन ऑर इन देअर जीन्स असं म्हणता येईल. काही जे अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे तारे आहेत कॉन्स्टिलेशन ते बघून पक्ष्यांना काही दिशा कळते का आणि त्याच्यावरनं ते मायग्रेट करतात का, असाही एक थॉट आहे. एक्झॅक्ट कारण मलाही माहित नाही, बट दीज आर द टू प्रॉबेबल रिझन्स दॅट आय कॅन थिंक ऑफ. कोणाला जर ह्याच्यावर काही ऍड करायचं असेल तर आय विल बी हॅपी. विशेष मला एक जस्ट विचारायचं होतं की पक्ष्यांचं म्हणजे डायरेक्शन शोधण्याचा सेन्स आणि पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्ड यांचाही काहीतरी संबंध आहे का? असं मी आहे संबंध मी वाचलंय काही रेफरन्सेस मध्ये, पण एक्झॅक्ट कोरिलेशन मला नाही माहिती टू बी ऑनेस्ट. मी एक हॅलो इशोज दादा आम्ही बोलतोय. हा मी बोल रहा. हा एक ऍक्च्युली इननेट बिहेव्हिअर नावाचा पण एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये पॅरेंट्स पासून इननेटली त्याच्यामध्ये तो एक सेन्स आलेला असतो. त्यामुळे आता जर का फॉर एक्झाम्पल तू कबुतरांचं जे एक्झाम्पल दिलंस, सो त्यांचे जे पॅरेंट्स आहेत तेही जर का तिकडचेच असतील, फॉर एक्झाम्पल पुण्यातलेच असतील, तर त्यांच्यामध्ये तो इननेटली ती बिहेव्हिअर आलेलंच असतं की ज्याच्यामुळे ते परत बॅक टू देअर म्हणजे त्यांच्या जीन्स मध्येच ते असतं काही गोष्टी. जसं त्यांना ते शिकवावं. एक पॉइंट ऍड करायला सोडतो याच्यावर ना, असं पण काही प्रयोग झालेत की समजा तुम्ही पक्ष्यांच्या मार्गामध्ये त्यांच्या सगळ्या प्रोसेस मध्ये काही अडथळा आणला ठीक आहे, तर ते त्याच्यावर हे नाही काढू शकत, उपाय काढू शकत नाहीत. तर त्याच्यावरून असं कन्क्लुजन आलेलं आहे की त्यांचं हे जे काही बिहेव्हिअर आहे मायग्रेटरी, इट इज मोर आउट ऑफ एन इन्स्टिंक्ट दॅन रदर दॅन सम रिझनिंग. बरोबर. हा की ते फसतात. जर रिझनिंग असतं, कार्यकारण भाव असता, तर्क असतं, लॉजिक असेल, तर त्यांनी मार्ग काढला असता, पण दे कॅनॉट. अगदी बरोबर आहे भावे सर. आय वुड लाईक टू ऍड, अगदी थोडक्यात ऍड करतो. ज्या वेळेला ओरिएंटल डॉर्फ किंग फिशर हे फक्त पावसाळा टू पावसाळा कोकणामध्ये असतात ना, त्याच्या वेळेला सडनली एखादं बांधकाम मध्ये झालं तर असं आढळून आलेलं आहे की त्याला कित्येक पक्षी थडकून मेलेले आहेत असं अगदी आढळलेलं आहे. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे भावे सर. थँक्यू. अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. इज देअर म्हणजे पक्ष्यांचा काही पक्ष्यांचा बर्थ रेट कंट्रोल करण्याची गरज आहे का? म्हणजे कावळा किंवा कबूतर त्यांचे बर्थ रेट खूप जास्त आहे. म्हणजे आता जसं एव्हरी अॅनिमल इज केपेबल ऑफ अडॅप्टिंग इट सेल्फ टू द सिच्युएशन. शहरं वाढतायत तसे कबूतर वाढतायत, कावळे वाढतायत, बट अगेन दॅट इज पार्ट ऑफ नॅचरल म्हणजे इकोसिस्टम आहे. तिथे जाणून बुजून ती काही वाढत नाहीयेत. इट इज होल पार्ट ऑफ इकोसिस्टम. काही थिअरीज अशा येतात की कबुतरांमुळे लंग्सना त्रास होऊ शकतो, कारण की कबुतर जे खातात ते जेव्हा त्यांच्या विष्ठेमार्गे बाहेर पडतं आणि ती जी विष्ठा जेव्हा वाळते तर ती पावडरी सबस्टन्सेस त्यातनं वाऱ्याबरोबर एमिट होतात आणि ते जेव्हा घशात जाऊन बसतात तेव्हा इट कॅन कॉज व्हरायटी ऑफ लंग डिसीज असं म्हणतात. तर बर्थ कंट्रोल करता येऊ शकेल, करावं का नाही ह्याच्यात वेगवेगळी मतं असतील. आणि सगळ्यात महत्वाचं आहे करणार कसं. इवन इफ यू डिसाईड बर्थ कंट्रोल करावं, यू हॅव टू कॅच इंडिव्हिज्युअल स्पेसिमेन्स, त्यांचं ऑपरेशन करावं लागेल किंवा बाकी वेगवेगळे मार्ग आहेत ज्यांनी बर्थ कंट्रोल करता येईल. हे प्रॅक्टिकली कितपत फिसिबल आहे आय डाऊट एखाद्या शहरात जाऊन असं करणं. बऱ्याचदा जेव्हा आम्ही रेस्क्यू ऑपरेशन करतो तर ही जी बर्ड्स आहेत घारी असतील, कावळे असतील, कबूतर असतील, बरेच रेस्क्यू करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत ना, एखाद्या घरट्यातनं पडलेलं पिल्लू असेल तर ते ऍक्सेप्टही करत नाहीत बिकॉज दे फील इट इज पार्ट ऑफ द नेचर की ते घरट्यातनं पडलंय आणि दॅट इज द नॅचरल वे ऑफ कंट्रोलिंग इट्स पॉप्युलेशन. म्हणून ते म्हणतात की ऑलरेडी यांची संख्या इतकी जास्त आहे आणि आम्ही जर यांना अजून वाचवत बसलो तर वी विल इंटरफिअर इन देअर नॅचरल प्रोसेसेस. आणि माणसाचं नकट नाक खुपसल्यामुळे निसर्गात काय काय होतं त्याची भरपूर उदाहरणं आहेत. आणि हे सगळं जंगलातही होतं. म्हणजे बऱ्याचदा पक्षी घरट्यातनं बाहेर पडतात, अंडी बाहेर पडतात आणि जंगलात जाऊन कोणी वाचवायचा कार्यक्रम करत नाही. सो इदर ओव्हर पॉप्युलेशन ऑर एक्सटिंक्शन इज पार्ट ऑफ द नॅचरल इकोसिस्टम.
सो तुम्ही असं म्हणताय की आपण म्हणजे हॅलो गायत्री तुझा आवाज येत नाही. ऐकू येत नाही गायत्री. आपण शक्यतो त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये अर्थात काही पक्ष्यांचा जर त्रास होत असेल म्हणजे तुमच्या घरात खूप कबूतर असतील तर तुम्ही जाळी लावू शकता किंवा बाकी इतर मार्ग आहेत की ज्यांनी यू कॅन स्टे अवे फ्रॉम देम. पण बर्थ कंट्रोल कॅन बी डन येस इफ देर इज अ पॉप्युलेशन एक्सप्लोजन बट देर विल बी ऑलवेज टू थॉट्स की करावं का नाही. करावं तर कसं त्याची प्रॅक्टिकॅलिटी आहे प्रॅक्टिकल चॅलेंजेस आहेत त्याला लागणारा खर्च आहे आणि एवढा खर्च करून आपण अचीव काय करणार आहोत. सो देर इज अनदर रिलेटेड क्वेश्चन जो घेऊन आपण त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते थोडेफार पक्षी निरीक्षणाशी जोडता येऊ शकतात ते आपण तुमच्या पक्षी निरीक्षणाच्या भागानंतर घेऊ. एक हा एक रिलेटेड प्रश्न फक्त घेऊ आणि पुढे जाऊ. हा प्रश्न असा आहे केतनचा की कबुतरांसारखे काही पक्षी आउट ऑफ नॅचरल फूड वेब आहेत का. काय काय मला आउट ऑफ नॅचरल फूड वेब आहेत का म्हणजे म्हणजे नैसर्गिक हा म्हणजे नैसर्गिक जे खाद्य चक्र आहे अन्न जाळ आहे त्याच्यापेक्षा ते म्हणजे त्याच्या ते बाहेरचे आहेत का माणसामुळे फूड पिरामिडच्या बाहेर आहेत वगैरे असं काही म्हणायचंय का. हा मी थोडं बोलू का विश्वेश. हा बोल ना बोल बोल. हा म्हणजे माझा प्रश्न असा होता की निसर्गात जनरली आपण ज्या सिस्टीम्स पाहतो त्याच्यामध्ये बरोबर आहे फूड पिरामिड जसं तुम्ही म्हणालात की ते काहीतरी खातात आणि त्यांना खाणारा कोणीतरी प्रिडेटर असतो. सो ज्याच्यामुळे तुम्ही जसं मगाशी म्हणलात त्या नॅचरल ज्या बर्थ आणि डेथच्या बॅलन्स आहेत ते मेंटेन होतात. बट कबुतरांसारखे काही पक्षी हे माणसांनी अननॅचरली निर्माण केलेलं खातात असं लक्षात येतं. तर असं म्हणता येईल का की ते आउट ऑफ फूड वेब आहे किंवा त्या नॅचरल सिस्टीम मध्ये नसल्यामुळे तो बॅलन्स मेंटेन होत नाही. थोडं म्हणता येऊ शकतं कबुतरांनाही काही प्रेडेटर्स आहेत नाही असं नाही. फाल्कन्स किंवा हॉक्स किंवा बझर्ड्स असे जर पक्षी बघितले तर दे हंट दीज पिजन्स. कबुतरांना आउट ऑफ बॅलन्स जाण्याचं कारण म्हणजे काही आपल्या इथे लोक आहेत की जे कबुतरांना खायला देतात कित्येकदा धान्य टाकलेलं असतं आय थिंक कबुतर खाणे केलेले असतात की जिथे पोतीच्या पोती धान्य टाकतात आणि मग कबुतर येतात. बऱ्याचदा दुकानांच्या बाहेर आपण धान्य टाकलेलं आणि अगेन आय लिंक दॅट विथ द कल्चरल एलिमेंट की आपण जे खातो ते आपण निसर्ग आणि आपल्या बाकीचे जे प्राणी पक्षी त्यांच्या बरोबर शेअर करावं. आता कबुतरांची घरटी जी आहे ती आपण बघतो आता त्यांनी बहुतेक झाडावर करणे विसरून गेलेले आहेत. ते आता भिंतींवर छज्ज्यांवर लेजेसवर घरटी करतात तिथेच राहतात आणि इतक्या बिल्डिंग इतके बंगले आणि घर झाल्यामुळे हे नॅचरल नक्कीच नाहीये आणि त्यांना खूप इझी झालंय म्हणजे फूड आणि शेल्टर हे त्यांच्यासाठी इतकं रेडीमेड अवेलेबल झालंय त्याच्यातनं ओव्हर ब्रीडिंग झालंय आणि दॅट हॅज रिझल्टेड इन टू दिस अननॅचरल पॉप्युलेशन एक्सप्लोजन. काही पक्षी आहेत उदाहरणार्थ आउलेट नावाचा एक पक्षी आहे छोट्या साईजचं घुबड आहे इथे उलट बघायला मिळालेलं आहे आम्हाला. म्हणजे जेव्हा आम्ही घुबडाचा जेव्हा अभ्यास करायला जातो जिथे 2 ते 3 अंडी द्यायचं घुबड एका झाडाच्या ढोलीत जेव्हा त्याचं घरटं होतं मग ते झाड कापलं गेलं मग ते घुबड तिकडून गेली आणि एका बिल्डिंग वर राहायला लागली तिथे असं लक्षात आलं की ते दरवर्षी 3 च्या ऐवजी 1-1 अंडे द्यायला लागले आणि इवन द चिक दॅट वॉज कमिंग आउट ऑफ द एग वॉज व्हेरी वीक आणि त्यामुळे ते पूर्ण अडल्ट बऱ्याचदा होऊ नाही शकलं यंग एज मध्ये ते मरायचं. आणि काही पक्ष्यांमध्ये जसं नॅचरल हॅबिटॅट कमी होत चाललाय वी आर सीइंग ऍडवर्स इफेक्ट ऑन देअर ब्रीडिंग सायकल्स आणि दिस विल इव्हेंच्युअली लीड टू लेस पॉप्युलेशन आणि पॉप्युलेशन कमी कमी होत एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर काही पक्षी आहेत दुर्दैवाने आपल्या इकडे. थँक्यू विश्वेश. आपण तुमच्या प्रेझेंटेशनच्या पुढच्या भागाकडे जाऊ शकतो का. हो चालेल आय एम रेडी. आता सेकंड हाफ किंवा सेकंड पार्ट मध्ये माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला. एक सेकंड. नाही दिसत. एक सेकंड.
दिसतीय ना. थँक्यू सर. आता काल जसं आपण फुलपाखरांच्या ट्रेलवर गेलो होतो तर तसंच आज आपण पक्षी बघायला जाऊ. आणि बिफोर स्टार्टिंग आर बर्ड ट्रेल मला ट्रेलला जायच्या आधी काय काय गोष्टी करायला पाहिजेत हे तुम्हाला सांगायचं आहे. आपल्यापैकी काही जण कधीच ट्रेलला गेले नसतील किंवा सहज वॉक करायला जातात बट ट्रेल हे जे आपण म्हणतो ट्रेलिंग हे केलेलं नसेल. ट्रेकिंग आणि ट्रेलिंग मध्ये थोडा फरक आहे. ट्रेकिंग मध्ये आपल्यापैकी बरेचसे ट्रेकर्सही आहेत आणि मीही ट्रेकर आहे. मलाही खूप आवडतं ट्रेकिंग. ट्रेकिंग मध्ये बऱ्याचदा किल्ल्यांवर आपण पायथ्यापाशी चालू करतो आणि किल्ल्याच्या किंवा गड माथ्यावर जातो. पॉइंट ए टू पॉइंट बी जातो. पॉइंट बी ला जाऊन परत पॉइंट ए ला येतो. मग हे किल्ले असतील नुसतेच डोंगर असतील आणि जेव्हा असं आपण करतो दॅट इज नोन ॲज ट्रेकिंग. ट्रेलिंग थोडं वेगळं आहे. ट्रेलिंग मध्ये आपलं डेस्टिनेशन ठरलेलं नसतं. आपण चालू करतो आणि चालायला लागतो आणि आपण बघत बघत चालतो. ट्रेकिंग करताना आपण चालत चालत बघतो. इथे आपण बघत बघत चालतो आणि बघत बघत चालताना कदाचित असं होतं की एखाद्या वेळेस 100 मीटर मध्येच तुम्हाला इतकं काय काय दिसतं की तुम्ही फार पुढे जातही नाही आणि कधी कधी असं होतं कित्येक किलोमीटर चालून सुद्धा तुम्हाला काही दिसत नाही. सो हा एक फरक आहे ट्रेकिंग आणि ट्रेलिंगचा. सो बिफोर यू बिगिन विथ ट्रेल ऑलवेज मेक शुअर यू हॅव अ गुड बायनॉक्युलर. कारण की बायनॉक्युलरनी तुम्ही लांबून पक्षी अगदी जवळ असल्यासारखे बघू शकता. बायनॉक्युलरचा बराच उपयोग आहे. पक्षी डिस्टर्ब न करता तुम्हाला बघता येऊ शकतात. दुसरं फील्ड आय डी बुक्स असतात किंवा फील्ड गाईड असतात हे जर तुम्ही कॅरी केलं तर तुम्हाला ट्रेल करताना काही पक्षी ओळखायला मदत होऊ शकते. मी जे बुक्स रेफर करतो दोन फील्ड ट्रेलला त्यातलं एक आहे बर्ड्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट बाय ग्रिमेट टिम इन्स्कीप आणि कॅरल इन्स्कीप हे दोन इन्स्कीप आहेत त्याच्यात. आणि बर्ड वॉचर्स गाईड टू इंडिया बाय क्रिस कॅजमियर कझॅक. जरा विचित्र नाव आहे पण पुस्तक खूप सुंदर आहे. ऍक्च्युली आत्ता माझ्या जवळ ही दोन्ही पुस्तकं आहेत. मी जिथे कुठे असतो ही बुक्स माझ्या जवळ असतात. सो आय ऑलवेज रिफर देम टू द फुलेस्ट पॉसिबल एक्सटेंट आणि त्यामुळे खूप फायदा होतो आपल्याला पक्षी ओळखायला. शक्यतो कॅमोफ्लाज कपडे घालावेत. मी आत्ता घातलाय असा बिलकुल शर्ट घालू नका ट्रेलला जाताना. ब्राईट कलरचे कपडे जर तुम्ही घातले तर कॅमोफ्लाज ब्रेक होतो आणि तो पक्षी तुम्हाला पक्षी दिसायच्या आधी तो पक्षी तुम्हाला बघतो आणि उडून जातो. सो कॅमोफ्लाज कपडे शक्यतो घालावेत. शूज आणि कॅप घालावी कारण की बऱ्याचदा आपण काट्या कुट्यात जातो त्यात किडे असू शकतात विंचू साप असू शकतात. सो स्वतःचं प्रोटेक्शन करणंही गरजेचं आहे. उन्हा पावसापासून टोपी असेल तर उन्हाचा त्रास होत नाही. एक बॅकपॅक त्याच्यात नॅपकिन ठेवला आणि पाण्याची बाटली ठेवली तर ट्रेलच्या वेळेस फायदा होतो. कारण की घाम जर आला तर घामाचा आपल्यालाही आणि आपल्या बरोबर जे ट्रेकर्स आहेत त्यांनाही त्रास होऊ शकतो. सो इट इज व्हेरी इसेन्शियल टू कीप आरसेल्फ ड्राय. आणि अर्थात तहान तर लागतेच म्हणजे आणि उन्हाळ्यात गेल्यावर 40+ डिग्री टेम्परेचर असेल तर पाणी नसेल तर फार हाल होतात. कॅमेरा असला पाहिजे ट्रेलला. इफ यू आर यू ओन अ कॅमेरा अँड इफ यू आर गुड ॲट फोटोग्राफी इट इज अ मस्ट. जर नसेल तर एक असा मित्र पकडायचा की ज्याच्याकडे एक चांगला कॅमेरा आहे आणि जो एक फोटोग्राफर आहे आणि ते जर असतील तर तुम्हाला छान फोटोज मिळू शकतात आणि मेमरीज तुम्ही क्रिएट करू शकता. आणि नुसतं मेमरी नाही बऱ्याचदा एखादा पक्षी फीडवर ओळखणं खूप अवघड होतं. कित्येकदा असं होतं की अशक्य होऊन बसतं की हा समोर बसलेला पक्षी कुठला आहे कळतच नाही. तर अशा वेळेस फोटो काढायचे आणि फोटो काढून जर तुम्ही घरी आलात तर तुम्ही ते लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर उघडून इंटरनेटची मदत घेऊन आणि फील्ड गाईडची मदत घेऊन ते पक्षी ओळखायला सुद्धा मदत होऊ शकते. सो कॅमेरा असणं हे कधीही ऍडेड ऍडव्हान्टेज आहे ट्रेलला. नेक्स्ट गोष्ट की ट्रेलला जाताना शांतता ठेवणं गरजेचं आहे. कारण की आवाज जर तुम्ही करत राहिला तर सगळे पक्षी साहजिकपणे उडून जाणार आहेत. अननेसेसरी बोलणं जोरजोरात ओरडणार हे बघ काय गेलं हे बघ काय आलं काय उडतंय हा बघ कुठला पक्षी हे जर केलं तर तो बघायच्यात म्हणजे दुसरा व्यक्ती तिकडे बघायच्यात तो पक्षी उडून गेलेला असतो. त्यामुळे शांतता ठेवणं ट्रेलला फार गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण असे इन्स्ट्रक्शन करतो ट्रेलला जाताना की सगळे आता शांत बसा तर 10-15 मिनिटं खरोखर सगळे शांत बसतात आणि मग ऐकू येतं चालत जाताना पानांचा आवाज.
वाळलेली पानं असतात त्याच्यावर खार 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 आवाज करत इतके लोक सगळे चालतात की तोंडाचा आवाज परवडला असा पानांचा आणि काड्यांचा आणि काट्यांचा आवाज यायला लागतो. मग चालताना तीही आपल्याला काळजी घ्यायची की पायांचा कमीत कमी आवाज कसा करता येईल. वेन वी आर वॉकिंग ट्राय टू अवॉइड स्टेपिंग ऑन ड्राय लीफ, कारण की भारतात डेसिड्युअस जंगल खूप आहेत, तिकडे पानं पडतात आणि त्याच्यावर चाललो तर ती पानं क्रम्बल होण्याचा एक वेगळा आवाज आहे आणि तो बराच जोरात असू शकतो. सो तोही आवाज टाळता आला तर चांगली गोष्ट आहे. आणि पेशन्स इज द की, म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं जंगलात गेलं की आता हजारो पक्षी आपल्याला दिसणार आहेत, तर तसं होत नसतं. पक्षी असतात पण ते बघायचं असेल तर पेशन्स लागतो. तुमची चालायची तयारी पाहिजे, तुमची एका ठिकाणी बराच वेळ बसायची तयारी लागते आणि हे जर तुम्ही करायला तयार असाल तर बऱ्याच मजा तुम्हाला ट्रेलवर बघता येऊ शकतात. सो तयारी करून झाली आहे, आता मला वाटतं आपण काही आपल्या इथे दिसणाऱ्या पक्षी बघूया. प्राणी मी आज इन्क्लूड नाही केलेले, सो फक्त पक्षी बघूया. तर लेट्स बिगिन द ट्रेल. तर पहिला पक्षी मी आपल्या इथला जो कॉमन पक्षी आहे त्याचं नाव ब्लॅक ड्रॉंगो. याचा मी आधी 3-4 वेळा उल्लेख केलाय. हा प्रामुख्याने किडे खाणारा पक्षी आहे, आया खातो, किडे खातो. काही झाडांवर हा जेव्हा बसलेला असतो तर खाली एखादी आळी दिसली तर पटकन उडतो, ती आळी गिळतो आणि मग परत झाडावर येऊन बसतो. तर शेतकऱ्यांचा हा खूप मदतीचा पक्षी आहे. तुम्ही जर शेताच्या कडेला जर झाडं लावली तर हे पक्षी त्या झाडांवर बसतात आणि दे ऍक्ट ॲज नॅचरल पेस्टिसाइड्स. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा बायो फर्टिलायझरची गरज लागणार नाही. हे पक्षी इतके आळ्या खाऊ शकतात की तुमचं शेत पेस्ट आणि आळ्या आणि किडे मुक्त होऊ शकतं. उजवीकडच्या फोटोमध्ये तुम्ही बघाल की हा पक्षी नीलगायच्या पाठीवर बसलाय आणि नीलगाय हाही या पक्ष्याला पाठीवर बसून देतोय. आणि दिस इज बिकॉज ऑफ देअर सिम्बॉयटिक रिलेशन. सिम्बॉयटिक रिलेशन असं असतं की तिथे दोन्ही पक्ष्यांना एकमेकांचा फायदा होतो. आता जंगलात तुम्ही गेल्यावर या नीलगाय सारख्या प्राण्याच्या अंगावर प्रचंड टिक्स आणि माइट्स असतात. टिक्स म्हणजे गोचिडा, आणि त्या या ब्लॅक ड्रॉंगोला खायला खूप आवडतात. सो ब्लॅक ड्रॉंगो पाठीवर बसून नीलगायला साफ करत असतो आणि स्वतःचं पोट भरत असतो. त्यामुळे इकडे दोन्ही पक्ष्यांना फायदा होतो. ह्याचं पोट भरतं आणि त्याला त्या टिक्स आणि पॅरासाइट्समुळे होणारे जी इरिटेशन असेल, खास सुटत असेल, त्याच्यातनं त्याला मुक्तता मिळते. हा जंगलातला एक गुंड पक्षी आहे, म्हणजे ह्याला इतर पक्ष्यांना त्रास द्यायला खूप आवडतं. म्हणजे समजा एखाद्या झाडावर बरेच पक्षी असतील तर हा मुद्दाम त्या झाडावर जातो आणि त्या पक्ष्यांना हकलून लावतो. जंगलात हा त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठ्या पक्ष्यांनाही त्रास देताना दिसलाय. काही ईगल्स आहेत, वल्चर्स आहेत, हॉक्स आहेत की जे सहजपणे याची शिकार करू शकतात, अशा पक्ष्यांना न घाबरता हकलून लावतो. याचे काही इमेजेस मी पुढे दाखवलेत, ते तुम्हाला नंतर बघता येतील. सो असा हा ब्लॅक ड्रॉंगो. आता तुम्हाला मगाशी ज्या मी गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या दोन गोष्टी इथे प्रॉमिनंटली दिसत आहेत की कलर, की ह्याच्यात एकच रंग आहे तो म्हणजे काळा, आणि त्याची शेपूट बघितली तर फोर्क्ड शेपूट आहे, वाय शेप. त्याच्यावरनं तुम्हाला हा प्राणी पक्षी सहजपणे ओळखता येऊ शकतो. पुढचा पक्षी आहे त्याचा मोठा भाऊ, विच इज रॅकेट टेल ड्रॉंगो. हा पक्षी जरा दाट जंगलात दिसतो. ब्लॅक ड्रॉंगो हा कॉमन आहे, शहरातही दिसू शकतो. हा एव्हरग्रीन फॉरेस्ट आणि डेसिड्युअस फॉरेस्ट मध्ये ब्लॅक ड्रॉंगो रॅकेट टेल ड्रॉंगो दिसतो. आकाराने मोठा आहे आणि अर्थात त्याचं नाव त्याच्या शेपटीच्या डिझाईन किंवा शेपटीच्या स्ट्रक्चरवरनं पडलंय. त्याच्या शेपटीला दोन तारा असतात आणि तारांच्या टोकाला रॅकेट कशी दिसते तशी दोन पिसांचं स्ट्रक्चर किंवा शेप असतो. त्यामुळे या पक्षाला रॅकेटेड रॉंगो म्हणतात. हा पक्षी एक एक्सलंट मिमिक आहे. म्हणजे कान्हाच्या जंगलात जर तुम्ही गेला आणि काही वर्षांपूर्वी गेला असाल आणि तिथल्या गाईडशी गप्पा मारल्या तर ते सांगतात की हा पक्षी माहूत जे असतात, माहूत म्हणजे कान्हा आणि तत्सम जे टायगर रिझर्व आहेत तिथे काही वर्षांपूर्वी हत्तीच्या पाठीवरनं वाघ बघता यायचा. तुम्ही हत्तीच्या पाठीवर बसायचं आणि मग ते हत्ती जंगलात जाऊन तुम्हाला वाघ दाखवायचं. तर हा पक्षी अशा काही नकला करायचा की ते हत्ती मेन वाट सोडून दुसरीकडेच जायचे. अशी काही उदाहरणं कान्हातले गाईड आपल्याला सांगतात की हत्तींना हे पक्षी फसवतात. मी मगाशी सांगितलं किरण पुरंदरेंनी या पक्षाला
लंगूरचा अलार्म कॉल काढताना ऐकलेलं आहे, त्यामुळे इतकी व्हरायटी ऑफ रेंज असते या पक्ष्यांची आवाजाची. सो हा एक दुसरा ड्रॉंगोची स्पीशी आहे की जी जंगलात गेल्यावर आपल्याला बघता येऊ शकते. आणि त्याच्या डोक्यावर तुम्ही तुरा बघाल, एक छान तुरा आहे कोंबड्याच्या शेपटीसारखा, जस्ट हेअरकट करून आलाय आणि मस्त जेल बिल लावून त्याचे केस जे आहेत स्पाइक कट करून झाडावर बसलेला आर ग्रेटर रॅकेटेड ड्रॉंगो. पुढचा पक्षी जो आहे दॅट इज नोन एज रुफस ट्रीप आहे. आता तुम्ही मगाच्या ज्या काही स्लाइड्स मी दाखवल्या होत्या त्याच्यावरून आता कळेल, रुफस जो रंग मी म्हटला होतो की जो अवघड रंग आहे तो जो पाठीचा त्याचा ऑरेंज रंग दिसतोय त्या रंगाला रुफस असं म्हणतात. आणि त्या रुफस रंगाचा जो ट्रीप आहे दॅट इज रुफस ट्रीप आहे. ह्याला जंगलातला कावळा असं म्हटलं जातं. आणि विटकरी, विटकरी ना रुफस म्हणजे विटकरी, विटकरी ऑरेंजिश ब्राऊन असं एक्झॅक्ट डिस्क्रिप्शन ऑरेंजिश ब्राऊन असं मी करतो. आणि ह्याला जंगलातला कावळा असंही म्हणतात. आणि हे तुम्हाला उजवीकडच्या फोटोत दिसतंय, जेव्हा पर्यटक जंगलात जातात तेव्हा कचरा करायची एक आपल्याला घाणेरडी सवय असते. आपण जे काय खातो ते तिथेच टाकतो, त्याची पॅकेट्स असतील, त्याची पिशव्या असतील. आणि अर्थात बीइंग कावळा दे आर स्कॅव्हेंजर्स, दे लाईक टू कम अँड स्कॅव्हेंज फॉर फूड. आणि हे करताना बऱ्याचदा प्लास्टिक खाल्लं जातं आणि चोक होऊन हे पक्षी मरू शकतात. दॅट इज व्हेरी सॅड. या पक्ष्याचा सायंटिफिक नेम फार इंटरेस्टिंग आहे, लॅटिन नेम. मी मगाशी सांगितलं लॅटिन नाव लक्षात ठेवणं जरा अवघड असतं आणि फक्त लॅटिन नावात बोलायचं झालं तर लोक बोर होऊ शकतात. पण ह्याचं नाव आहे डेंड्रोसिटा वॅगाबुंडा. हे नाव माझ्या का लक्षात राहिलंय, कारण की शेवटी त्याच्या वॅगाबॉन्ड हा शब्द आहे. इंग्लिश मधला जो वॅगाबॉन्ड शब्दाला अर्थ आहे म्हणजे टवाळखोर किंवा मवाली किंवा गुंड, तसा हा जंगलातला टवाळखोर पक्षी आहे, मवाली पक्षी आहे. हा इतर पक्ष्यांना खूप त्रास देतो, त्यांची अंडी खातो, त्यांना झाडावरनं पळवून लावतो, म्हणून ह्याला वॅगाबॉन्ड जंगलातला असं म्हटलंय. हिंदी त्याचं नाव टकाचोर असं आहे. टका म्हणजे जुन्या भाषेतले नाण्यांना टका म्हणायचा. आणि हा पक्षी तसा धीट असल्यामुळे लोकांच्या घरात जाऊन ती नाणी चोरायचा, खायचा, पळवून न्यायचा, त्यामुळे लोकल भाषेत ह्याला टकाचोर असं म्हणतात. त्याचा कॉल इंटरेस्टिंग आहे, एक शार्प मेटॅलिक आवाज असतो त्याचा. आणि अजून एक कॉमन आवाज त्याचा असा आहे की लाकडाचा ओणका जर आपण करवतीने कापला तर ख्या 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 एक असा आवाज करत हा पक्षी जंगलात फिरत असतो. तर बराच कॉमन पक्षी आहे जंगलात गेल्यावर. सो दिस इज समथिंग दॅट यू हॅव टू कीप एन आय. मोठा पक्षी आहे, सुंदर पक्षी आहे, शक्यतो हा मिस होत नाही. विश्वेश, या ड्रॉंगो आणि ट्रीपाय बद्दलचा खूप रिलेटेड प्रश्न आहे म्हणून आताच विचारते. सरांनी विचारलाय ड्रॉंगो आणि ट्रीपाय प्रिडेटर्सना घाबरत नाहीत असं म्हटलं जातं, पण त्यांना प्रिडेटर्स नसतात का निसर्गामध्ये? नाही, देर आर इन्स्टन्सेस वेन ईगल्स आणि जे शिकारी पक्षी आहेत ते ड्रॉंगोला खाल्लेलं आहे किंवा ट्रीपायला मारलेलं आहे. बट जनरली हे पक्षी धीट असतात, म्हणजे त्यांच्या जसं इन्स्टिंक्ट, भावे सर मग अशी म्हटलं, त्यांचे इन्स्टिंक्ट असे असतात की दे वॉन्ट टू बी सेफ. आणि ते पक्षाच्या डोक्याच्या मागच्या भागावर अटॅक करतात आणि त्यांना ते माहिती, ती टेक्निक जमलेली असते की डोक्याच्या मागे वार केला तर शिकारी पक्षी आपल्याला मारू शकत नाही, कारण की शिकारी पक्षी पंजांनी मारतात किंवा चोचीनी मारतात. सो ते त्या पक्षाच्या वर उडून त्याच्या डोक्यावर मार करतात आणि दॅट वे दे आर सेफ. आणि दीज बर्ड्स आर व्हेरी फास्ट कम्पेअर्ड टू एखादा रॅप्टर. जर आकाशात उडत असेल ना तर त्या पोझिशनला जाऊन हे पटकन अटॅक करतात, गनिमी कावा टाईप अटॅक करतात, परत लांब जातात, अटॅक करतात, परत लांब जातात. सो दॅट वे दे आर सेफ आणि दे टेक द प्रिडेटर अवे फ्रॉम देअर ट्री ऑर देअर नेस्ट. ही इन्स्टिंक्टच असते. कित्येक प्राण्यांमध्येही असं आपल्याला बघायला मिळतं की छोट्या आकाराचा प्राणी आहे पण मोठ्या आकाराच्या मॅमलला हकलून लावतोय. सो दॅट इज पार्ट ऑफ देअर इन्स्टिंक्ट. रेग्युलर प्रे आहेत का? कारण अशी शंका येते आसपासून एवढं ठिकाणी गेलोय ना, त्यांची बिहेव्हिअर अशी असते की ऑलमोस्ट ऑलमोस्ट घाबरतच नाहीत कुठल्या प्रेडर पक्षाला. इव्हन पाणवठ्यावरती, हा पाणवठ्यावर आलो तर कुठली सेफ्टीचे प्रिकॉशन ते घेतात असं वाटतच नाही ना. कधी पळून जात ना काही हे करत. काल आमच्या घराच्या इकडे शिकरायचं नवीन पिल्लू आता मोठं झालंय ना, ते उडताना पहिल्यांदा त्याचा पाठलाग डोंगोस करतोय. हो हो हो. नाही, त्याच्यावर काही
घाबरत नाहीत. फॉर सम रिझन त्यांच्या इन्स्टिंक्ट तसे आहेत की घाबरत नाहीत. उदाहरणार्थ मॅमल्स मध्येही आपल्याला दिसतं की काही छोट्या साईजचे मॅमल्स मोठ्या मॅमल्सना पळवून लावतात. सो दॅट इज पार्ट ऑफ दर इन्स्टिंक्ट. आणि शिकार केलेले रेकॉर्ड आहेत भावे सर, म्हणजे ड्रॉंगोची हॉक इगल्स आहेत किंवा बझर्ड्स आहेत त्यांनी शिकार केलेली आहे. दुर्मिळ आहे अर्थात तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, सहजासहजी दिसत नाही, बट देर आर रेकॉर्ड ऑफ दे बिंग हंटेड. दे आर नॉट ऑन टॉप ऑफ द फूड पिरामिड, म्हणजे एपेक्स वर नाहीयेत ते. ह्याचा रॅकेटेड ड्रॉंगोचा एक पॉइंट मी मगाशी सांगायचा राहिला, ते शेपूट बघितली तर एक बारीक तार असते त्याला आणि तारेच्या एंडला हे दोन रॅकेट्स असतात. तर जेव्हा हा पक्षी उडतो तेव्हा ही बऱ्याचदा बारीक तार दिसत नाही आणि असं वाटतं की या पक्षाच्या मागे दोन भुंगे लागलेत. हा पक्षी उडतोय आणि त्याच्या मागे हे भुंगे लागलेत. सो बऱ्याचदा याला भृंगराज असंही म्हटलं जातं. ब्राईट मेटॅलिक कलरचे बर्ड्स असतात, व्हेरी ब्युटिफुल, काळे असले तरी. पुढचा एक पक्षी आहे जो सहजपणे आपल्याला दिसू शकतो शहराच्या आजूबाजूला, तो म्हणजे खाटिक. लॉंग टेल श्राईक किंवा मराठी नाव याचं खाटिक आहे. तुम्ही डोकं त्याचं ग्रे असतं, ह्याचीही पाठ रुफस असते. याचं जुनं नाव रुफस बॅक श्राईक असं होतं. पाठीच्या रंगावरनं त्याला नाव दिलेलं आहे. एक गॉगल घातल्यासारखा त्याच्या डोळ्याला पट्टी, म्हणजे महाभारतातले गांधारी जर डोळ्यापुढे आणली तर तसा हा पक्षी दिसतो. आणि हा पक्षी शिकार करून, एखादं मारलेला शिकार असेल ना, तो बाबळीच्या किंवा तत्सम काटेरी झाडांमध्ये खुपसून ठेवतो. उजवीकडच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल त्यांनी एक उंदीर कबाब लावून ठेवलेला आहे तिकडे. आणि तो कबाब असा लावून ठेवला आहे की त्याला भूक लागेल आणि जेवढी भूक असेल तेवढाच तो त्या उंदराचा भाग खातो, कारण की अख्खा उंदीर खायची बऱ्याचदा भूक नसते. आणि मग जेवढं खाल्लंय तेवढंच जर ठेवलं तर इतर कोणतरी ते शिकार पळवून नेतं. त्यामुळे काटेरी झाड्यावर ठेवलं तर सकाळी नुसतंच थोडा पीस खायचा, संध्याकाळी येऊन उरलेला पार्ट खायचा. आणि एका खाटिकाच्या दुकानात गेल्यावर जे चित्र दिसतं तसं ह्याच्या घरट्याच्या आजूबाजूला असे मारलेल्या आळ्या, बेडकाचा पाय असं काट्यात रुतलेला तुम्हाला दिसेल. तर या फोटोत एक छान उंदीर त्यांनी किंवा उंदराचं पिल्लू मारून आणलंय आणि ते काट्यात खुपसून ठेवलंय. याचा एक दुसरा भाऊ आहे सदन ग्रे श्राईक. तो अशा प्रकारची शिकार जास्ती वेळा करतो. लॉंग टेल श्राईक प्रामुख्याने आळ्या खातो आणि ते तिथल्या तिथेच तो पटकन गिळून टाकतो. सो हा एक रेअर फोटो आहे, मला ऑनलाईन सापडला म्हणून तो तुम्हाला शेअर केला. उंदीर कबाब मी या फोटोचं नाव ठेवलंय, किंवा रोडंट कबाब. सुंदर पक्षी आहे प्लम हेडेड पॅराकिट. भारतातले जे पोपट आहेत त्यांना आपण पॅरेट न म्हणता पॅराकिट म्हणतो. पॅराकिट आणि पोपट हे वन अँड द सेम सिमिलर स्पीशीज आहेत, सेम फॅमिली मधले आहेत, बट फॉर सम रिझन वी कॉल देम पॅराकिट. आता या पक्ष्याचा डोक्याचा रंग बघा, सुंदर ब्राईट कलरच्या पिकलेल्या प्लम किंवा आलू बुखार सारखा आहे. सुंदर पक्षी असतो. डावीकडे बघितलं तर ग्रे डोक्याची जी आहे ती मादी आहे त्याची. आणि मी मगाशी सांगितलं माद्या फार अट्रॅक्टिव्ह नसतात, त्याचं हे उदाहरण आहे. हा पक्षाचा आवाज फार इंटरेस्टिंग असतो, ट्विक 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 करत शार्प आवाज काढतो आणि झाडांच्या टोकावर बसून उडायच्या आधी आवाज काढतो आणि ट्विक 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 करत उडत जातो. एकदम फास्ट उडतो हा पक्षी आणि आवाजावरनं सहज लोकेट करता येतो आणि इझिली ओळखता येतो. शेपूट पण बघा याची, सुंदर निळ्या रंगाची आणि त्याचं टोक जे ते पांढऱ्या रंगाचं असतं. भरपूर रंग आहे त्या पक्षात. मला हा प्रचंड आवडतो पक्षी. निसर्गात जेव्हा मी जातो जंगलात हा पक्षी बघितल्यावर पोट भरतं एकदम. उजवीकडच्या फोटोत बघा त्याचे पाय कसे आहेत, त्यांनी दोन बोटां पुढे आहेत आणि दोन बोट मागे. सो दोन्ही दोन दोन बोटांच्या मदतीने त्यांनी त्या फांदीला ग्रीप केलेलं आहे. आणि ह्याच्यावरनं कळतं की हा पक्षी जास्तीत जास्त काळ झाडावर त्याचं आयुष्य घालवतो. जमिनीवर येत असेल पण फार कमी वेळा करतात. येस विश्वास, बहुतेक चुकून कोणाचा तरी ऑडिओ सुरू झालाय, यू कॅन कंटिन्यू. ओके, पुढचा पक्षी आहे फार सुंदर, अगेन एशियन पॅराडाईस फ्लाय कॅचर. अतिशय देखणा पक्षी आहे. डोकं काळं असतं, डोक्यावर काळा तुरा असतो, पांढरी बॉडी आणि एक मस्त लांब लचक रिबिन सारखी शेपूट असते. मराठी नाव याचं स्वर्गीय नर्तक आहे. एक या पक्षाची एक इंटरेस्टिंग सवय म्हणजे त्याची एक ठरलेली वेळ आहे आणि त्या वेळेवर तो पक्षी हमखास पाण्यात आंघोळ करायला येतो. आणि तुम्हाला जर ते टाइम टेबल माहिती असेल
आणि तुम्ही एखाद्या वॉटर होलच्या काठावर जाऊन बसला तर तुम्हाला पक्षी अगदी जवळून बघता येऊ शकतो आणि फार सुंदर दिसतो. मग त्या रिबिन्स ज्या पद्धतीने तो उडवत फिरत असतो किंवा त्या रिबिन्स उडतात ऍज इफ ही इज डान्सिंग इन द हेवन अशी त्याला उपमा देऊन हे त्याचं नाव दिलेलं आहे. पुण्याच्या जवळ या पक्षी आणि फोटोग्राफर्सचा हा पक्षी खूप लाडका आहे. प्रत्येक फोटोग्राफरची एक इंटरनल विश असते की मला एक छान एशियन पॅराडाईस फ्लाय कॅचर चा फोटो हवाय. सगळ्यात उजवीकडचा फोटो आहे ती त्याची मादी आहे. आता तुम्ही बघा डावीकडचा जो आहे पांढरा शुभ्र तो मेल आहे, अडल्ट मेल आहे. उजवीकडची मादी आहे. दोन्ही पक्ष्यांमध्ये किंवा मेल फिमेल मध्ये अजिबात रंगांची सिमिलॅरिटी नाहीये. वी कॅन इझिली कन्फ्यूज देम विथ टू डिफरंट स्पीशीज. आणि हे सेक्शुअल डायमॉर्फिझम आहे. मेल आणि फिमेल हे वेगळे वेगळे दिसतात. आणि जेव्हा पिल्लं मोठी होतात आणि घरट्यातनं बाहेर येतात ती सेम फिमेल सारखी दिसतात. ही जर मादी आहे तसाच एखादा पिल्लू एशियन पॅराडाईस फ्लाय कॅचर दिसेल. डोकं थोडं ब्राईट असतं आणि जसं ते मोठं होत जातं त्याची शेपूट मोठी मोठी होत जाते. आता हा मधला जो फोटो आहे ना हे सब अडल्ट मेल आहे. म्हणजे हा पूर्ण मेल नाहीये, इट इज सब अडल्ट आणि त्याला शेपूट पूर्ण आली आहे बट इट स्टील लुक्स लाईक अ फिमेल. त्याचा रंग तो ब्राउनिश कलरचा आहे फिमेलचा आणि आता हळूहळू काही महिन्यांनी तो पूर्ण पांढरा अडल्ट मेल सारखा होईल. सो या स्लाइडमधनं तुम्हाला मेल फिमेल चे वेगवेगळे रंग दिसत आहेत. एज प्रमाणे पक्ष्यांमध्ये जे जे रंग किंवा मॉर्फ मॉर्फ म्हणजे त्याचे बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे किंवा लुक आहे तो कसा बदलतो हे जवळून बघता येतंय किंवा समजू शकतंय. सो माझाही हा एक लाडका पक्षी आहे एशियन पॅराडाईस फ्लाय कॅचर. तोंड जर ह्यांनी उघडलं तर एकदम पिवळं धमक तोंड असतं. सो तेही बघायला खूप मजा येते. ब्राईट येल्लो कलरचं त्याचं इनर माउथ असतं. आता ह्याच्या बरोबर बाकीचेही काही फ्लायचर्स फ्लाय कॅचर्स बघू जास्त डेप्थ मध्ये न जाता. हा एक व्हाईट स्पॉटेड फॅन्टेल आहे. फॅन्टेल हा पक्षी असा आहे की जो आत्ता घरटी बनवतोय. बऱ्याच लोकांच्या घरांमध्ये हा फॅन्टेल कप शेपचं घरटं बनवतो. मराठी नाव जो सुंदर आहे नाचरा, कारण हा सतत डान्स करत असतो आणि पंखाचा पिसारा फुलवून माशा खात असतो. म्हणजे झाडावर येणारे जे छोट्या छोट्या माशा डास असे जे किडे आहेत त्याच्यावर हा फीड करतो आणि नाचत असतो. त्यामुळे नाचरा म्हणतात और फॅन्टेल. याचं नाव शेपटीचा फॅन केलेला असतो म्हणून त्याला फॅन्टेल म्हणतात. सध्या याचं नेस्टिंग चालू आहे. याचा आवाज फार सुंदर असतो, वेगवेगळी ट्यून असते आणि एंडला त्याचा एक फार मेटॅलिक शार्प आवाज असतो. असा प्रकारचा एक आवाज असतो त्याचा. आणि हाही पक्षी धीट असतो. मग त्या घरट्याच्या जवळ जर माणसं जरी गेली तरी तो माणसांच्या डोक्यावर अटॅक करतो. कित्येकदा मांजर गेली तर मांजरीच्या डोक्यावर हा पक्षी टप 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 असे फटके मारल्यासारखे अटॅक करतो. आता आमच्या घराच्या इथे ह्यांनी एक घरटं केलेलं आहे आणि ते मी सध्या फार जवळून बघतोय. तर काल त्या झाडावर एक भारद्वाज नावाचा पक्षी आला होता जो आकाराने खूप मोठा आहे. त्यांनी मोजून 3 मिनिटात त्या भारद्वाजला हाकलून दिलं. पहिले तर भारद्वाज गेला, मग त्याने एकदा वार केला त्याच्यावर, मग भारद्वाज ओरडला पण हा काही पक्षी घाबरला नाही. त्यांनी सतत 10 ते 15 वेळा वार केले आणि नाईलाजाने भारद्वाजाला ते झाड सोडून दुसरीकडे कुठेतरी जावं लागलं. शहरात खूप कॉमन दिसतो हा पक्षी. अजून एक फ्लाय कॅचर आहे, दॅट इज रेड ब्रेस्टेड फ्लाय कॅचर. त्याच्या गळ्याचा आणि छातीचा रंग लाल असतो. हाही इंटरेस्टिंग पक्षी आहे. चिमणीपेक्षा छोटा पक्षी आहे बट इट ट्रॅव्हल्स ऑल द वे फ्रॉम सायबेरिया. सायबेरिया सारख्या बर्फाळ प्रदेशातनं तो भारतात येतो. खूप मोठा डिस्टन्स आहे ते. कन्सिडरिंग साईज ऑफ द बर्ड इट इज अ हेल लॉंग ऑफ अ जर्नी. हिमालयांसारखे पर्वत रांगा त्याला ओलांडून यायचे असतात. आणि हा इथे येतो कम्फर्टेबली शहराच्या आजूबाजूला राहतो, जंगलात राहतो. आणि विंटर सीझन संपला, उन्हाळा चालू झाला की ही हेड बॅक टू इट्स होम टाउन. अजून एक सुंदर पक्षी आहे हा ग्रे हेडेड कॅनरी फ्लाय कॅचर. हाही पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात दिसतो. एक वर्डिटर फ्लाय कॅचर नावाचा पक्षी आहे. अगेन अ व्हेरी ब्युटिफुल फ्लाय बर्ड्स. हे सगळे पक्षी फ्लाय कॅचर या फॅमिलीतले आहेत. म्हणजे माशा आणि छोट्या छोट्या उडणारे किडे पकडून खातात. म्हणून मी हे सगळे एकत्र दाखवतोय. बरेचसे पक्षी आपल्याकडे हिमालयातनं मायग्रेट करतात विंटरमध्ये आणि विंटर सीझन संपले की परत हिमालयन फुटहिल्सला जातात.
हा रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर सोडला तर, आणि फॅन्टेल आपला इथला रेसिडेंट आहे. अल्ट्रा मरीन फ्लायकॅचर आहे हा, हाही सुंदर ब्राईट रंगाचा पक्षी आहे. आणि या सगळ्यांच्या फिमेल्स डल ब्राऊन असतात. आणि हा एक टिकल्स ब्लू फ्लायकॅचर, छाती आणि पोट ऑरेंज असतं, आणि पोट बॅक साईड मान पंख डोकं ब्राईट ब्लू कलर्स असतं. हे सगळे पक्षी आपल्या इथे थंडीत दिसतात. पुण्याच्या जवळपास तुम्ही सिंहगड व्हॅली जो परिसर आहे तिथे जर गेलात तर हे अगदी 10-15 फुटावर तुम्हाला हे पक्षी जवळून बघता येऊ शकतात. कारण की हे ठराविक वेळेला आंघोळ करायला येतातच, दिवसाच्या सकाळी जेव्हा सनराईज होतो तेव्हा हे पक्षी नक्कीच आंघोळीला येतात आणि तुम्हाला बघता येतात. ज्यांना माहीत नाही, मी सारखं पुण्याचा उल्लेख करतो, त्याच्यावरनं कळलं असेल की मी पुण्यात राहतो आणि त्यामुळे माझा बर्डिंगचा अँगल आणि पर्स्पेक्टिव्ह पुण्याच्या आजूबाजूला आहे. डोंबिवलीत ही हे पक्षी दिसत असतील अर्थातच, पण मला तिथले लोकेशन आणि हॉटस्पॉट माहीत नाही. पुढचा पक्षी एक सुंदर हिरव्या रंगाचं कबूतर आहे, ज्याचं नाव येल्लो फुटेड ग्रीन पिजन. त्याचे पाय बघा पिवळे आहेत, पिवळे धमक आहेत, त्याच्यावरनं त्याचं नाव पडलेलं आहे, येल्लो फुटेड ग्रीन पिजन. ओव्हरऑल हिरव्या रंगाचा पक्षी असतो, मराठीत त्याला हरोळी म्हणतात आणि हिंदीत हरियाल. आपल्या महाराष्ट्र राज्याचा हा राज्य पक्षी आहे, बऱ्याच लोकांना हे माहीत नाहीये. नॅशनल बर्ड पीकॉक हे माहिती असतं, बट स्टेट बर्ड जर आपल्या राज्याचा विचार केला तर हा ग्रीन पिजन आहे, येल्लो फुटेड ग्रीन पिजन. प्रत्येक राज्याचा बाय द वे एक स्टेट बर्ड असतो. आणि हे पक्षी फळं खातात. इथे तुम्ही बघाल की एखादं झाडाला जेव्हा पिकं म्हणजे जी फळ आहेत ती पिकतात, ती खायला हे पक्षी थव्यांनी तिकडे येतात. सो बेस्ट वे टू ऑब्झर्व देम इज की जंगलात जे झाडांना फळं आली आहेत त्या फळं आलेल्या झाडांच्या खाली तुम्ही बसला किंवा जवळ बसला तर हे असे पक्षी जवळून बघता येऊ शकतात. ह्यांचा एक खराब झालेला रेडिओ किंवा ट्रान्झिस्टरचा कसा असा एक आवाज येतो, आय डोंट नो तुमच्यापर्यंत ऐकू येतोय का, पण एक लांबून वाहणाऱ्या वाऱ्यासारखा त्याचा एक आवाज असतो. उजवीकडच्या फोटोत एक 4-5 पक्षी पाणी पिताना दिसत आहेत. बरेच पक्षी पाणी कसे पितात तुम्हाला सांगतो, त्यांची चोचची थोडं पाणी घेतात, ते चोच पाण्यात डिप करतात, एक स्कूप घेतात किंवा गल्प घेतात, मग मान वर करून तो गिळला जातो, मग परत चोच पाण्यात घालतात, त्या चोचीत थोडं पाणी भरतात, मग मान वर काढतात पाण्यातून आणि ती गिळलं जातं पाणी. पण हे एक असं कबूतर आहे की ते डायरेक्ट चोचीत म्हणजे पाण्यात चोच घालतं आणि स्ट्रॉनी आपण पाणी कसं पिऊ तसं पाणी सक करतं आणि त्यामुळे त्याला मान वर काढायची गरज लागत नाही. आणि तुम्ही बघाल त्याच्या मानेवर पिवळा रंग आहे, पंखावर एक पिंक पर्पल एक छान टिंज आहे, ती फार सुंदर दिसते जेव्हा पक्षी झाडावर दिसतो आणि त्याच्यावरनंही हा पक्षी ओळखता येऊ शकतो. सो असा हा येल्लो फुटेड ग्रीन पिजन. हा दिसणं तसं कठीण आहे पण एकदा तुमची नजर बसली तर झाडांवर तुम्हाला हा पक्षी दिसू शकतो. नेक्स्ट पक्षी आहे बारनाऊल. बार्न या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल की जे मोठी शेतं असतात त्याच्यावर वाळलेलं गवत ठेवायला जे काय स्ट्रक्चर उभी केलेली असतात त्याला आपण बार्न म्हणतो. तिथे बऱ्याचदा आपण प्राणी बांधतो आणि अशा बार्न मध्ये दिसणारं जे घुबड आहे दॅट इज नोन एज बारनाऊल. हे घुबड जगभर दिसतं आणि फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली ही पक्षी आता शहरात दिसायला लागले. जसा जसा त्यांचा हॅबिटॅट नाहीसा होत चाललाय हे पक्षी शहरात येत आहेत, बिल्डिंग मध्ये राहत आहेत, बिल्डिंगच्या डक मध्ये खिडक्यांच्या कठड्यांवर घरांच्या छज्ज्यांवर हे पक्षी घरटी करून राहायला लागले आहेत आणि दे हॅव अडॉप्टेड देमसेल्फ व्हेरी वेल टू द अर्बन लाईफस्टाईल. त्यामुळे हॅबिटॅट डिस्ट्रक्शन झाल्यामुळे तसा या पक्षावर किंवा या पर्टिक्युलर घुबडावर तसा फार परिणाम झाल्याचा दिसत नाहीये. आता तुम्हाला घुबड म्हणजे माहिती असेल की ते शिकार रात्री करतं आणि रात्री शिकार करायला फार अवघड आहे, तुम्हाला दिसत काही नसतं. सो यू हॅव टू अडॉप्ट युअर बॉडी इन सर्टन वे. तर मला एक 2-3 या पक्षाचे इंटरेस्टिंग अडॅप्टेशन तुम्हाला सांगायचे. तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर बघितलं ना तर हार्ट शेप्ड एक डिस्क असते किंवा त्याचे फेदर्स एका हार्ट सारखे असतात आणि दॅट इज मेनली टू ऍब्झॉर्ब ऑर यु नो रिफ्लेक्ट ऍज मच ऍज साऊंड ऍज पॉसिबल. दुसरं त्याच्यात एक अडॅप्टेशन आहे की त्याचे कान जे आहेत ना ते असिमेट्रिकल आहेत. या घुबडाचे कान दिसत नाहीत पण त्याला कान असतात आणि एक कान थोडा वर असतो आणि एक कान थोडा खाली असतो.
त्याचा स्ट्रक्चर असा आहे की थोडे मिसअलाइंड किंवा डिफरंट लेवल्सला त्याचे कान असतात. आणि त्याचा उपयोग असा होतो की जेव्हा तुम्हाला विचार करा तुम्हाला दिसत काही नाही, फक्त आवाज येतोय आणि एका झुडपातनं किंवा झाडीतनं एक उंदीर चालतोय आणि तो चालल्याचा आवाज येतोय. तर तो आवाज जेव्हा कानांमध्ये पोचतो त्याच्या, तर दोन्ही कानांमध्ये पोचण्याचा वेळ जो आहे ना तो वेगळा वेगळा आहे. देर इज अ स्लाईट डिफरन्स, म्हणजे हा काही सेकंड्सच्या आत ही काही मायक्रो सेकंड किंवा नॅनो सेकंडचा फरक असतो. एका कानाला थोडं उशीर ऐकू येतं, एका कानाला लवकर येतं. आणि हा जो टाइम डिफरन्स तो कॅल्क्युलेट करतो आणि त्या टाइम डिफरन्सवरनं काहीही दिसत नसताना त्याला त्या प्रेचं एक्झॅक्ट लोकेशन कळतं. सो हे एक फार इंटरेस्टिंग अडॅप्टेशन आहे या घुबडात. आणि ते लोकेशन कळलं की मग तो उडत पुढे जातो आणि जेव्हा हा पक्षी उडतो तेव्हा हा एकदम सायलेंटली उडतो. म्हणजे इट इज सेड की इट इज अ सायलेंट हंटर. हा पक्षी कुठल्याही प्रकारचा आवाज पंखांचा करत नाही उडताना. त्याचे फेदर्स असे डिझाईन्ड असतात की जे काही टर्ब्युलन्सेस असतात सडन फ्लॅपिंगमुळे ते टर्ब्युलन्सेस मिनिमाइज होतात आणि लॅमिनर म्हणजे एक स्ट्रीमलाईन फ्लो तयार होतो आणि कुठल्याच प्रकारचा व्हॉल्यूम मध्ये पण आणि फ्रिक्वेन्सी लेवलला आवाज होत नाही. त्यामुळे त्या बिचाऱ्या उंदराला कळतच नाही कुठून कोण आलं आणि आपल्याला घेऊन गेलेलं आहे. अचानक अंधारातनं काही पाय येतात आणि त्या उंदराला घेऊन जातात. आणि या अडॅप्टेशनमुळे हा पक्षी सक्सेसफुली जगभर काय म्हणतो ब्रीड करतो आणि त्या पॉप्युलेशन स्टेबल आहे. मराठीत ह्याला गव्हाणी घुबड असं म्हणतात. त्याच्या गव्हासारख्या रंगावरनं ते नाव पडलेलं आहे. आणि कुकरची शिट्टी कशी वाजते तसा या पक्षाचा आवाज आहे. म्हणजे असं कोणतरी जोरात करतंय असं वाटतं. बहुतेक मगाशी मुग्धानी जो प्रश्न विचारला तेव्हा तिने कदाचित हे घुबडही ऐकला असू शकेल. जो श्रील टाईप आवाज ती म्हटली तर या पक्षाचा तसा आवाज असतो. आणि शहरात रात्री जर तुम्ही गेला, एस्पेशली एखाद्या मोठ्या प्लॉटवर जेव्हा नवीन रेसिडेन्शियल स्कीम येते ना, की मोठी जमीन आहे आणि तिथे एक दोनच बिल्डिंग आहेत, तिथे तर हे पक्षी हमखास दिसतात. पुण्यात बऱ्याच ठिकाणी हे पक्ष्यांचे नेस्टिंग आहेत. फार इंटरेस्टिंग बर्ड आहे. आता या बार्न आउलचा छोटा भाऊ आहे स्पॉटेड आउलेट. अतिशय क्यूट दिसणारं घुबड आहे. काही लोकांना क्यूट वाटतं आणि काही लोकांना हे भीतीदायक वाटतं. म्हणजे त्या डोळ्यात बघितलं एकदम घाबरायला होतं. पण हे अतिशय छोटा पक्षी आहे. म्हणजे मी आकार दाखवतो त्या आकारापेक्षा, बुलबुल पेक्षा कमी मोठा आणि कबुतरापेक्षा छोट्या आकाराचा पक्षी आहे. पिवळे धमक्क डोळे असतात आणि शहरात अतिशय इझिली दिसतो. एव्हरी सिटी यू गो इन यू विल सी स्पॉटेड आउलेट आणि त्यांची घरटी दिसतात. मोठ्या मोठ्या झाडांच्या डोलीत हा घरटी करून राहतो. दोन तीन पक्षी एकत्र असतात आणि ते एकत्र राहतात. प्रामुख्याने किडे कीटक उडणारे जे असतात रात्री त्याची शिकार करतो. छोट्या गेकोज किंवा पाली ज्या आहेत त्या मारून हा खाताना दिसतो. मी या पक्षाचं एकदा इंटरेस्टिंग बिहेवियर बघितलं होतं. म्हणजे जेव्हा शहरात लाईट्स असतात स्ट्रीट लाईट, हा पक्षी त्याच्या वर बसला होता आणि लाईटला अट्रॅक्ट करून काही किडे उडत येत होते. आपण बघतो काही मॉथ्स आहेत काही टर्माइट्स आहेत की जे लाईटला अट्रॅक्ट करून उडत येतात. तर हा नुसता आ करून बसला होता ठोंब्या आणि एखादा पक्षी आला की नुसतं थोडंसं हलायचं आणि त्याला खाऊन टाकायचा. सो तसा हुशार पक्षी आहे आणि व्हेरी एफिशियंट बर्ड. आणि सगळ्यात ह्याचं महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे दे आर नोन टू रूस्ट ॲट द सेम प्लेस. म्हणजे एकदा तुम्हाला या घुबडाचं रूस्टिंग प्लेस कळली तर हे दररोज तिकडेच येऊन राहतात. म्हणजे आज जर तुम्हाला एका ठिकाणी घुबड दिसलं स्पॉटेड आउलेट तर उद्या गेलात तर देर इज अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की ते तुम्हाला तिथेच दिसेल. म्हणजे अनलेस इट इज बीइंग डिस्टर्ब्ड ऑर काहीतरी मेजर घडतं, तुम्ही वन्स यू स्पॉट इट्स लोकेशन तुम्हाला कित्येक दिवस त्याचा छान जवळून अभ्यास करता येऊ शकतो. आणि अर्थात त्याच्या अंगावर जे ठिपके आहेत त्याच्यावरनं त्याला हे नाव दिलेलं आहे स्पॉटेड आउलेट. त्याचे आयब्रोज एका म्हाताऱ्या माणसासारखे पांढरे शुभ्र असतात. दॅट इज ऑल्सो की फीचर टू आयडेंटिफाय दिस बर्ड. आणि ज्यांनी हॅरी पॉटर बघितलंय त्यांना ही सगळी घुबडं लगेच लक्षात आली असतील. तिथे काही काही लोकांचे हे पेट्स असतात. अजून एक इंटरेस्टिंग पक्षी आहे, त्याच नाव कॉपर स्मिथ बार्बेट. बार्बेट या फॅमिलीतला हा पक्षी आहे. कॉपर स्मिथ. हॅलो. येस विश्वेश. हा बोल. हा सॉरी मी जस्ट नेक्स्ट स्लाइड व्हायच्या आधी सांगते.
ते आपल्याला ऑलरेडी 2 तास झाले आहेत. सो प्रॉब्ली आपण म्हणजे ह्याला अजून थोडस शॉर्ट करून आपण थांबायचा प्रयत्न करू थोड्या वेळाने. मी काही मी काही पक्षी स्किप करतो किंवा पटकन फास्ट जातो. आय रन थ्रू देम फास्ट. हा कॉपर स्मिथ बार्बेट अगेन इट इज व्हेरी कॉमन. ग्रीन कलरचा पक्षी आहे हा. डोक्यावर त्याच्या लाल क्राऊन असतो, छातीवर पण लाल असतं. मराठीत त्याला तांबट असं म्हणतात, पुकपुक्या म्हणतात. आणि पुक 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 असा त्याचा आवाज असतो. हा दिवसभर आवाज काढत असतो ब्रीडिंग सीझन मध्ये. मी आवाज त्याचा काढायचा प्रयत्न करतो. आय होप तुम्हाला ऐकू येईल. अशा प्रकारचा दिवसभर त्याचा आवाज असतो. आणि इंटरेस्टिंग त्याची एक अशी गोष्ट आहे की एका झाडाच्या फांदीच्या खालच्या बाजूला तो घरटं करतो. अपसाईड डाऊन लटकून एक बीळ केलेला असतं आणि त्याच्यात ते घरटं असतं. त्याचाच मोठा भाऊ आहे हा व्हाईट चिक बार्बेट. हा एक एंडेमिक बर्ड आहे. आपल्या इथे वेस्टर्न घाट मध्ये दिसतो. ह्याची शिट्टी डमरू वाजवल्यासारखी असते. अर आणि कू ह्याचं कॉम्बिनेशन केल्यावर जो आवाज येईल हा त्या पक्ष्याचा आवाज आहे. मी ह्याचा आवाज काढायचा प्रयत्न करतो. आय डोंट नो माझ्या लॅपटॉपच्या माईक मधन तुम्हाला हा कितपत ऐकू येईल, बट आय विल ट्राय. आणि आम्ही मजेत असं म्हणतो की हा पक्षी पाकिस्तानकडे तोंड करून त्याच्या मित्राला बोलवत असतो. मुशर्रफ मुशर्रफ असं त्या मित्राला बोलवत असतो. असं आम्ही मजेशीरपणे कॅम्पर्सना सांगतो. नेक्स्ट पक्षी आपल्या इथे दिसणार आहे येल्लो क्राउंड वुडपेकर. मराठीत त्याचं नाव मराठा सुतार आहे. जसे आपले मराठे मावळे जे आहेत जे गड किल्ल्यांच्या कठड्यांवर पटापट चढतात एफिशियंटली, तसाच हा पक्षी झाडांच्या उंच फांद्यांवर चालतो लिटरली. त्यामुळे जे सायंटिस्टनी या पक्ष्याचा अभ्यास केला त्यांनी त्याचं नाव मराठा सुतार असंही ठेवलेलं आहे. इनफॅक्ट त्याच्या लॅटिन नेम मध्ये असं म्हटलेलं आहे मराठेन्सिस. आणि ह्याची टंग जी आहे ह्याला एक इंटरेस्टिंग अडॅप्टेशन आहे की हा पक्षी जेव्हा सतत डोकं आपटतो एका झाडावर तर त्याच्या डोक्याला किंवा मेंदूला मार लागतो आणि त्यामुळे इट इज इझी टू कॅच अ हेडेक. विचार करा तुम्ही भिंतीवर डोकं आपटताय तर एक 5 मिनिटातच तुमचं डोकं दुखायला लागेल. आणि हेच काम दररोज आणि आयुष्यभर करायचं म्हटलं तर किती अवघड आहे. सो ह्याची जीभ जी असते ना नॉर्मल पोझिशन मध्ये मेंदूला सर्क्युल गोल करून नॉस्ट्रिल मध्ये संपते वरच्या फोटोत जी आहे. आणि जेव्हा त्याला एखादी आळी किंवा ग्रब खायची असेल तर ती जीभ बाहेर काढतो आणि स्कूप करतो आणि ती आळी गिळते गिळली जाते आणि परत ती जीभ जागेवर जाते. आणि ही जीभ एक्सटेंड करायला त्याच्या मेंदूत एक बोनी कार्टिलेज असतं त्याचा उपयोग होतो. हा एक ग्रे हॉर्नबिल नावाचा पक्षी आहे जो बेसिकली फिग ईटिंग बर्ड आहे. मराठीत त्याला धनेश म्हणतात. आणि हॉर्नबिल का, कारण की तुम्ही त्याच्या चोचीवर एक हॉर्न आहे तो बघू शकता. त्या हॉर्नवरनं त्याला नाव पडलेलं आहे. ह्याचंही नेस्टिंग फार इंटरेस्टिंग आहे. मादी त्या घरट्यात बसून अंडी उबवत असते आणि तो नर आहे तो मादीला येऊन भरवतो आणि ती स्वतःला लॉकडाऊन करून घेते. म्हणजे आजच्या भाषेत घरट्यात स्वतःला लॉकडाऊन करते आणि नर तिला भरवत असतो. आणि जर या काळात दुर्दैवानी नराची शिकार झाली किंवा इफ द मेल डाईज ती मादी घरट्यातच बसून राहते आणि स्टार्वेशननी तिचा मृत्यू होतो. म्हणजे आपला नवरा 4-5 दिवस झाले आला नाहीये, कुठे गेलाय वगैरे बघायला ती काही बाहेर येत नाही. ती बिचारी घरट्यातच बसून राहते आणि तिथे तिचा मृत्यू होतो. ह्याचा आवाज फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही आजच्या काळात जर गेम ऑफ थ्रोन नावाची टीव्ही सिरीज बघितली असेल तर तिथे एक महामंगा डेनेरिस अशी एक बाई आहे किंवा डेनेरिस काकू, तर तिची 3 पिल्ले आहेत ड्रॅगन्स. तर कुठल्याही सीन मध्ये जेव्हा ती ड्रॅगन्स उडत येतात त्याच्या आधी एक आवाज करत ती येतात. तर त्या ड्रॅगन्सचा आवाज आणि या पक्षाचा आवाज एकदम सेम आहे. असं वाटतं की त्या डेनेरिसचे ड्रॅगन्सच उडत येत आहेत की काय. सो असा हा इंडियन ग्रे हॉर्नबिल. ग्रीन बीटर हाही एक अतिशय सुंदर दिसणारा पण दुर्लक्षित पक्षी आहे. सगळीकडे दिसतो. माश बीज खातो त्यामुळे याचं नाव पडलेलं आहे. एखादी माशी पकडली तर माशांमध्ये तुम्हाला माहिती आहे की फॉर्मिक ऍसिड असतं, दॅट इज व्हेरी ऍसिडिक इन नेचर. तर तो माशी ज्या तोंडात पकडतो फांदीवर आपटून आपटून तिचा जीव घेतो आणि तिच्यातले ऍसिड्स बाहेर स्क्वीज आउट करतो.
आणि जेव्हा ऍसिड्स बाहेर जातात ती माशीवर टॉस करतो आणि मग ती माशी हेड फर्स्ट गिळली जाते. म्हणजे तुम्ही उजवीकडच्या फोटोत बघाल, इथे माशी नाहीये पण फुलपाखरू त्याने टॉस केलेलं आहे आणि ते तो गिळतोय, म्हणजे डोकं पहिले आणि मग शेपूट. आणि संध्याकाळी हे मध्ये जो फोटो आहे, अशा प्रकारे पक्षी एकत्र येऊन झोपतात आणि दे हॅव सेफ्टी नंबर्स. हा एक सुंदर पक्षी आहे. ग्रेटर काउकल नावाचा पक्षी, ज्याला आपण भारद्वाज म्हणतो, याची बरीच विचित्र नावं आहेत. कुकुडकुंभा नावाचं असं ह्याला काही लोक म्हणतात, काही लोक आदिवासी लोक याला नपिता म्हणतात. नपिता म्हणण्याचं कारण फार इंटरेस्टिंग आहे. त्याचे न दारू पिता डोळे लाल असतात म्हणून ह्याचं नाव नपिता ठेवलेलं आहे. हा एक कुकू फॅमिलीतला बर्ड आहे आणि कुकू फॅमिलीतले पक्षी आपल्याला माहिती आहेत की दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात अंडी देतात, पण भारद्वाज हा पक्षी आहे की जो स्वतःचं घरटं बांधतो आणि स्वतःची अंडी आणि पिल्लं स्वतःच वाढवतो. असा कूप 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 असा त्याचा इंटरेस्टिंग कॉल आहे, घुमावदार आवाज असतो. आणि जर आत्ता तुम्ही बघाल तर आत्ता हा आवाज इझिली ऐकू येऊ शकतो उन्हाळ्याच्या काळात. पावशा नावाचा पक्षी आहे, कॉमन हॉक कुकू. हिला ब्रेन फीवर कुकू असं म्हणतात, पपिहा म्हणतात हिंदीत. हॉक का, कारण की हा शिकरासारखा दिसतो. शिकरा जो एक शिकारी पक्षी आहे त्याच्यासारखा दिसायला असतो. ह्याचा इंटरेस्टिंग आवाज आहे, असेंडिंग क्रिसेंडो मध्ये तो आवाज वाढत जातो आणि अब्रप्टली थांबतो. मी काढायचा परत प्रयत्न करतो. हा कंटिन्युअस आवाज ऐकू येतो उन्हाळ्याच्या एंडला आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला. हा बॅबलर नावाच्या पक्ष्याच्या घरट्यात अंड देतो, निळ्या रंगाचं अंड असतं. आणि उजवीकडे बघाल तुम्ही, कॉमन हॉक कुकूचा पिल्लू आहे आणि त्याला बॅबलर जो पक्षी आहे, या उजवीकडच्या फोटो डावीकडचा जो पक्षी आहे तो कॉमन हॉक कुकू आहे आणि उजवीकडचा पक्षी तो बॅबलर आहे. आणि हा बॅबलर पक्षी त्याला अन्न भरवत असतो आणि मोठे झाल्यावर मग ती कॉमन हॉक कुकू पुढे निघून जाते. सो हाही एक इंटरेस्टिंग पक्षी आहे, हा आपल्याला दिसू शकतो. आता शेवटचे तीन पक्षी बघू आपण आणि मग कन्क्लूड करू. कॉमन आयोरा नावाचा पक्षी आहे, हा सुबग मराठी नाव आहे. अतिशय सुंदर छोटा पक्षी आहे. डावीकडचा ऍडल्ट मेल आहे, उजवीकडची फिमेल आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा 9 ते 10 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आवाज काढतो आणि प्रचंड वेगळे वेगळे आवाज आहेत त्याचे. माझ्यासाठी हा पक्षी स्पेशल आहे कारण की जेव्हा मी पक्षी निरीक्षण करण्याची सुरुवात केली तर हा पक्षी पहिला होता की जो मी ओळखायला शिकलो. म्हणजे मी ज्या पहिल्या ट्रेलला गेलो होतो तेव्हा पहिला पक्षी माझा कॉमन आयोरा होता, त्यामुळे मला हा पक्षी खूप आवडतो आणि जवळजवळ प्रत्येक ट्रेलमध्ये आपल्याला हा पक्षी दिसतोच दिसतो. आता दोन शिकारी पक्षी बघू आणि मग थांबू आपण. हा शिकरा नावाचा पक्षी आहे, त्याला लिटिल बँडेड हॉक असंही म्हणतात. हा प्रामुख्याने इतर पक्ष्यांची शिकार करतो, सरड्यांची, पालींची, किड्यांची शिकार करून खातो. डावीकडचा आहे तो नर आहे, ऍडल्ट मेल, आणि त्याचे डोळे निळेत, ह्याच्यावरनं तुम्ही नर ओळखू शकता. मधली जी आहे ती मादी आहे, तिचे डोळे पिवळे आहेत. आणि उजवीकडचं आहे ते पिल्लू आहे. आता बऱ्याचदा जेव्हा पक्षी पिल्लांना हंटिंग शिकवतात ना, तेव्हा ते शिकार करून आणतात आणि ती अर्धे मेलेल्या अवस्थेत त्या इमॅच्युअर किंवा सब अडल्ट पिल्लाला दिली जाते आणि त्याला शिकवलं जातं हाऊ टू किल द बर्ड. हे बघताना किंवा ऐकताना बरंच क्रूर वाटतं आपल्याला, बट दॅट इज पार्ट ऑफ नेचर. आणि आता उजवीकडच्या फोटोत तुम्ही बघाल, एक ज्युविनाईल शिकरा आहे आणि त्याच्या पायात एक पॅडीफिल्ड पिपिट नावाचा एक पक्षी आहे. आणि जेव्हा हा पक्षी त्या इमॅच्युअर किंवा ज्युविनाईल शिकराला दिला गेला होता तेव्हा तो अर्ध मेलेल्या अवस्थेत होता आणि तो त्यांनी 10-15 मिनिटांनंतर मारला. तर फार अवघड होतं हे बघणं, बट इट हॅपन्स इन नेचर वेअर यू गेट टू सी सच इन्स्टन्सेस. मॅमल्स मध्येही दिसतं, म्हणजे वाघीण बऱ्याचदा पिल्लांना शिकार शिकवायला एखादं हरणाचा पिल्लू आणून देते आणि मग ते शिकार करतं. तर आजच्या प्रेझेंटेशन मधला लास्ट पक्षी बघू आपण, तुरेवाला सर्प गरुड ऑर क्रेस्टेड सर्पंटिगल. कुठल्याही जंगलात तुम्ही गेला तर हे सगळ्यात कॉमन दिसणारं ईगल आहे. प्रामुख्याने 80% त्याचा डायट सापच आहे. हा विषारी आणि बिनविषारी साप दोन्ही मारून खातो. त्याच्या डोक्यावर एक छान तुरा असतो जो कधी कधी तो फुलवतो किंवा वारा आल्यावर तो तुरा जो आहे किंवा क्रेस्ट आहे तो आपल्याला दिसतो.
असं म्हटलं जातं की विषारी साप जरी ह्याला चावले तरी त्या विषारी सापांच्या विषाचा ह्याच्यावर म्हणावा तसा इफेक्ट होत नाही. सो इट इज इम्युन टू स्नेक वेनम असंही म्हटलं जातं. आणि मधला जो पक्षी आहे ना फोटो आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. त्याची फोटो क्वालिटी फार क्लिअर नाहीये पण एक मोठा क्रेस्टेड सरपंटी गेला त्याच्यावर ब्लॅक ड्रॉंगो बसलाय. आता तुम्ही साईज कम्पॅरिझन बघा, ईगल केवढा मोठा आणि ड्रॉंगो केवढूसा दिसतो त्याच्या पुढे, तरी तो ड्रॉंगो येऊन त्या ईगलला हाकलतोय आणि बरोबर मानेच्या इथे आणि डोक्यावर अटॅक करतोय आणि त्या ईगलला पळवून लावतोय. आणि अजून एक गोष्ट दिसेल मधल्या फोटोमध्ये, त्या ईगलच्या पायात त्या ईगलने एक साप पकडलाय. म्हणजे बहुतेक त्या ड्रॉंगोला माहिती असावं की ईगल काय आता आपल्याला मारणार नाही कारण की त्याचं पोट ऑलरेडी भरलेलं आहे, साप पकडून तो घेऊन चाललाय. सो अशाही बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला पक्षी बघताना बघायला मिळतात. आता लास्ट एक स्लाइड बघू आणि आपण थांबू. आता जंगलात फिरताना दी अल्टिमेट गोल ऑफ ऑल, जे आज आपण ऐकलं बर्ड वॉचिंग आणि त्यांचे रंग, त्यांचे आवाज, त्यांचे वेगवेगळे बिहेवियर्स पॅटर्न्स, इज टू गेट हॅपीनेस. आनंद भरपूर देतात हे पक्षी. तुम्ही जंगलात गेले आणि बर्ड वॉचिंग ट्रेलला गेले तर वी आर ऑल एक्साइटेड आणि ईगर की आपल्याला काय काय दिसतंय, किती दिसतंय, किती स्पीशीज बघता येतात, काही एखादं वेगळं बिहेवियर दिसतंय का. बट मला असं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आपण हॅपीनेसवर थांबायला नाही पाहिजे. वी शुड ऑलवेज ट्राय टू कॉन्झर्व नेचर. यार अल्टिमेट गोल शुड नॉट बी हॅपीनेस, इट शुड बी कॉन्झर्वेशन. वी शुड ट्राय टू गिव्ह बॅक समथिंग टू आर मदर अर्थ ऑर नेचर. आणि जर आपण कॉन्झर्व केलं तर आपल्या पुढच्या पिढींना हे सुंदर पक्षी बघता येतील आणि जो आपण एक्सपिरियन्स घेतला हा त्यांना घेता येतील. तर मी सिम्पल काही डूज आणि डोंट्स दाखवतो. नेवर ड्रॉप एनी वेस्ट ऑर लिटर इन जंगल ऑर ट्रेल्स. कुठल्याही प्रकारचा कचरा करू नका. बायोडिग्रेडेबल कचरा जरी असेल तरी कुठे बाहेर टाकू नका. बऱ्याचदा जेव्हा आम्ही सांगतो कचरा करू नका तर लोक केळ्याची साल, दाणे आणि अशा गोष्टी टाकतात आणि मग आम्हाला म्हणतात अहो पण हे बायोडिग्रेडेबल आहे. हो मान्य आहे बायोडिग्रेडेबल आहे पण इट इज अ कचरा इन दॅट जंगल असा विचार करा. समजा माझ्या घरासमोर अख्खा बायोडिग्रेडेबल जर कोणी वेस्ट येऊन टाकलं तर मला आवडणार नाहीये. आणि त्यामुळे जंगलात डिग्रेडेबल असो किंवा नॉन डिग्रेडेबल असो कुठलाही कचरा करू नका. जर जमलं तर ट्रेल झाल्यानंतर जो काही ट्रॅश असेल तर तो कलेक्ट करा. जो काही प्रत्येक ट्रेलला जेव्हा आम्ही जातो तर आम्ही एक पिशवी ठेवतो बरोबर आणि त्याच्यावर जे जे काय काय प्लॅस्टिक, काचा, रबर सापडतं ते आम्ही गोळा करतो. वाईल्ड लाईफला डिस्टर्ब करू नका खूप जवळ जाऊन. खूप जवळ गेल्याने पक्षी तसे भित्रे असतात, ते उडून जाऊ शकतात. किंवा तुमच्यावर नाईलाज म्हणून ऍज अ सेफ्टी प्रिकॉशन म्हणून खूप जवळ गेल्यामुळे अटॅकही करू शकतात. घरटं फार सेन्सिटिव्ह असतं. एखादं घरटं मिळालं तर तुम्हाला पक्ष्याचा अभ्यास करायचं खूप सोपं होतं कारण की पक्ष्याच्या डे टू डे ऍक्टिव्हिटी त्या घरट्याच्या भोवती असतात. सो इफ यू फाइंड अ नेस्ट इट इज व्हेरी इझी टू स्टडी द बर्ड. बट फोटो काढायला, पिल्लं कशी दिसतात बघायला जवळ जाऊ नका कारण की सगळ्यात मोठी भीती असते पक्ष्याला. पक्ष्यालाही त्याचा जीव महत्वाचा आहे आणि तो जर घाबरला तर ही कॅन अबॅन्डन द नेस्ट. मग ते घरटं सोडून तो जाऊ शकतो आणि ती पिल्लं स्टार होतात. कुठल्याही प्रकारचं व्हॉइस रेकॉर्डिंग लावू नका पक्ष्यांना अट्रॅक्ट करायला. बरेच लोक आवाज रेकॉर्डर्स असतात, त्यांनी आवाज प्ले करतात आणि पक्ष्यांना जवळ बोलवतात. त्यांनी पक्षी डिस्टर्ब होतात, त्यांना असं वाटतं की त्यांच्या टेरिटरीत एक दुसरा मेल आलेला आहे, अस्वस्थ होतात आणि त्यांनी पक्ष्यांना त्रास होतो. सो शक्यतो म्हणजे कुठल्याच कारणांसाठी व्हॉइस रेकॉर्डिंग प्ले करू नका. गो इन स्मॉल ग्रुप्स इन्स्टेड ऑफ लार्ज क्राऊड. मी म्हणतो एक 4-5 to 10 लोकांपर्यंतच्या ग्रुपमध्ये जावं. त्याच्यापेक्षा जास्ती ग्रुपमध्ये गेलो तर आपण पक्षी बघण्यापेक्षा क्राऊड मॅनेजमेंटमध्ये आपली बरीचशी एनर्जी जाते. अरे शांत बसा, पुढे चला, तिकडे जाऊ नका, साप असतील, हे सांगण्यातच आपला बराच वेळ जातो. आणि जर तुम्हाला एखादा कॅप्टिव्ह प्राणी पक्षी दिसला कोणाच्या घरी तर प्लीज निअरेस्ट पोलीस डिपार्टमेंट किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला रिपोर्ट करा. इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट सांगते की तुम्हाला कितीही कुठलाही पक्षी आवडला जो भारतात वाईल्ड मध्ये दिसतो तर तो तुम्ही पिंजऱ्यात ठेवू शकत नाही. त्यात पोपट असेल, काही लोक मोर पाळतात, काही लोक बाकी इतर वेगवेगळे मुनिया एक पक्षी आहे तो पाळला जातो. जर तुम्हाला असं दिसलं की काही कोणीतरी हे पाळलेला आहे आणि तुम्हाला डायरेक्ट त्या व्यक्तीला कॉन्फ्रंट करायला भीती वाटत असेल तर जवळच्या पोलीस डिपार्टमेंट किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगा, ते येऊन तो पक्षी कॉन्फिस्केट करतील. आणि
कॅप्टिव्हिटी मध्ये जर इतर पक्षी असतील म्हणजे परदेशी ज्यांना आपण लव बर्ड्स म्हणतो तर ते कृपया सोडू नका. बऱ्याच लोकांना वाटतं की यार पक्ष्यांबद्दल दया वाटते की हा पक्षी पिंजऱ्यात आहे त्याला कसं वाटत असेल. मग अचानक एक दिवशी ते रिअलायझेशन होतं, मग ते दार उघडलं जातं आणि ते पक्षी मोकळे होतात. बट हे पक्षी जे आहेत लव बर्ड्स उदाहरणार्थ दे आर नॉट रेसिडेंट्स ऑफ इंडिया, त्यामुळे फार काळ वाईल्ड मध्ये जगत नाही. बेस्ट वेज टू सरेंडर देम टू द राईट एजन्सी आणि दे विल टेक केअर की दिस बर्डचं जे उरलेलं आयुष्य आहे हे कसं सुखकर होईल. लास्ट इम्पॉर्टंट पॉइंट, एक चीफ सियाटेल म्हणून व्यक्ती होते, कोण आहेत ते मला माहित नाही पण त्यांचं वाक्य महत्वाचं आहे, टेक नथिंग बट मेमरीज फ्रॉम द जंगल ऑर ट्रेल अँड लीव नथिंग बट फुटस्टेप्स. तर हे जर आपण पाळलं तर आपल्याला निसर्ग पक्षी प्राणी खूप एन्जॉय करता येऊ शकतात. आणि एवढं म्हणून आय थिंक सो आय शुड थँक ऑल द रेफरन्सेस दॅट आय हॅव युज. मी न्यासचं एक प्रेझेंटेशन आहे बर्ड वॉचिंग फॉर अमॅच्युअर्स, तिकडनं काही स्लाइड्स रेफर केलेले आहेत. मी स्वतः फोटोग्राफर नाहीये त्यामुळे हे जे सुंदर फोटोज तुम्ही बघितले त्यातला एकही माझा नाहीये, मी गुगल इमेजेस घेतलेल्या आहेत आणि ओरिएंटल बर्ड इमेजेस नावाची एक वेबसाईट आहे तिकडनं काही फोटोज घेतलेले आहेत. आणि लिंक्ड इनचं स्लाइड शेअर नावाची एक वेबसाईट आहे तिकडनं इंट्रोडक्शन टू बर्ड्स बाय आशिष कोठारी या पण एका स्लाइड शोचा रेफरन्स घेतलेला आहे. आणि लास्टली माझी बायको आहे देवश्री, तिने मला या स्लाइड्स आणि लेआउट करायला खूप मदत केली आहे, सो तिलाही मला थँक्यू म्हणायचं आहे. आणि न्यासच्या सगळ्या व्हॉलंटियर्सना, ऑर्गनायझर्सना, भावे सरांना, अमेय, केदार, अनुराग, श्रीरंग, थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. सॉरी थोडा वेळ कमी पडला आणि शेवटच्या स्लाइड्स पळवाव्या लागल्या, बट इफ टाइम परमिट्स वी कॅन अगेन हॅव वन मोर वेबिनार. विश्वेश दादा, येस, मला खूप आवडलं. थँक्यू सो मच शिनिका, आपण ट्रेनला जाऊ आता एकदा लवकरच. माझी मुलगी आहे ती अर्नी, अर्नी बोलते. अर्नी मला सॉरी इनिका नाव दिसलं इकडे. थँक्यू, आपण ट्रेनला जाऊ आता लवकरच, लॉकडाऊन संपलं की. चालेल, ओके, थँक्यू. थँक्यू सो मच विश्वेश. या तू जर का चॅट मध्ये बघितलं असेल तर मध्ये मध्ये सतत कमेंट्स येत होत्या की खास करून तुझे तुझे व्हिज्युअल्स दाखवलेस त्याच्याबद्दल आणि तू काही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितलेस आणि तुझे कॉल्स लोकांना ऐकवलेस त्याबद्दल. तो सगळ्यांना ते आवडलेलं आहे. अजूनही खूप कमेंट्स येत आहेत चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला दिसत असतील. मी नाही बघितलं अजून पण आता बघेन थोड्या वेळात. येस, सो मी एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमचे व्हिडिओज ऑन करा सो दॅट आपण पटकन एक स्क्रीनशॉट घेऊ शकतो कोणीतरी. गायत्री आमची तुम्हीच ऑफ केली व्हिडिओ. नाही हे काय बाकीच्या नाही मला नाही येते कारण तुम्ही जी डिसेबल केले म्हणतायत. नाही नाही सर झालंय आता अनेबल झालंय. अनेबल झालंय सर. अरे मला दिसते ना इकडे. यू कॅन स्टार्ट युअर व्हिडिओ म्हणून तुमचं तिने म्यूट करून ठेवलं असेल. अरे नाही मग सर तो काहीतरी बहुतेक तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोणीतरी स्क्रीनशॉट मी घेते. थँक्यू सो मच एव्हरीवन. सॉरी थोडी घाई झाली ना एंडला. नाही 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 ठीक आहे अरे दादा खूप चांगलं झालं सेशन. बरेच वेगवेगळे टॉपिक्स होते आणि ते कव्हर करणं तासा दीड तासात जर अवघड झालं मला. श्रीरंग एखादा स्क्रीनशॉट घेशील, तीन स्क्रीन्स घ्यावे लागते. हे मी दिसतोय का हे बघ. तुमचा कॉल येतो ऐकू दिसत नाहीये. तुम्ही जंगलात लपलेला एखादा पक्षी असावा. श्रीराम तुझा स्क्रीनशॉट घेऊन झाले. माझा व्हिडिओ नाही ते एक मिनिट सगळ्यांचे
सगळ्यांचे ऑन नाही झाले पण ज्यांचे ज्यांचे झाले त्यांचे एकच मिनिट मी सगळ्यांना परत हे पाठवते एक मिनिट अरे मला पण मेकअप करू द्या जरा थांबा ना जरा एक मेकअप करू द्या खूप फुल ठेवला मेकअपला एवढं केस वाढून ठेवले आम्ही डोक्यावरच घरटक बाजूला ठेव कसं काय मला मला पक्ष्यांचं ऑब्झर्वेशन करायचंय पुढच्या सारे शो मध्ये हाही फोटो टाकायला पाहिजे आवाज येतोय का आवाज येतोय पुढचं सेशन कधी असणार आहे पुढचं सेशन पुढच्या शनिवार रविवारी असणार आहे टॉपिक्स असतील वर्ल्ड ऑफ फ्रॉग आणि वर्ल्ड ऑफ इन्सेक्ट्स म्हणजे दोन असे वेगवेगळे असतील रविवारी ठेवलं तर बरं होईल साधारण सगळेच असतील सध्या फ्रॉग्स वर असेल सापांवर पण घ्यायचा विचार आहे बघू आपण आता पण मिक्स करू नको इन्सेक्टचं वेगळं ठेव फ्रॉगचं वेगळं ठेव हो सर शनिवार रविवार असं वेगळं वेगळं असणार आहे सिलआउट बर्ड झालाय सिलआउट बर्ड ऍक्च्युली फ्रॉग्सचं जे आहे ना ते 8 तारखेला आहे फ्रायडेला आणि इन्सेक्टचं जे आहे ते रविवारी आहे ओके सो जस्ट एक सांगायचं होतं की खूप सारे अजूनही प्रश्न आलेले होते पण वेळेच्या कमतरतेमुळे आपण सुरुवातीला काही थोडेसेच प्रश्न घेऊ शकलो तर आपण प्रयत्न करूया की या प्रश्नांचे उत्तर आपल्या ग्रुपवर आपण PDF करून पाठवू शकू हे नक्की इफ यू कॅन मेल मी किंवा व्हॉट्सअप केले नाही सगळे प्रश्न मी नक्की उत्तर लिहून सगळ्यांना पाठवेन शुअर कारण खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहेत बरेचसे त्यातले तर नक्की आपण हे प्रश्न ग्रुपवर याची उत्तर पाठवू आता सगळे दिसल्यावर जरा बरं वाटतंय इतक्या मी असं भिंतीशी बोलतोय आणि एकटाच बडबड करतोय असं वाटत होत जवळपास मेंटल हॉस्पिटल नाही म्हणून वाचलो अगाशी कोणीतरी म्हणाला आपल्या जवळपास दिसणारे प्राणी याच्याबद्दल कधी आपलं अजून सेशन झालं नाहीये म्हणलं त्याच्याबद्दल काय होईल का काय मी अजून फार काय माहिती नाहीये कसं आहे की आता लॉकडाऊन तर आता वाढतच जाणार आहे त्यामुळे आपल्याकडे खूप विषय आणि खूप वेळ आहे झाला नाही कधी बघा जमलं तर मनात जर का एक सांगायचंय तुमच्या डोक्यात जर का असे हटके काही विषय असतील तर ते सुद्धा ग्रुपवर टाका म्हणजे आम्ही नक्की विचार करू त्याचा नक्कीच सांगा आवडेल वेगवेगळे जेवढी माहिती आपल्याला देता येईल सगळ्या आपल्या इंटरेस्टेड लोकांना आम्हाला नक्की आवडेल अरे वा व्हेरी गुड आरणी मस्त बुक आहे संपलं असं डिक्लेअर करूया आणि नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया सगळेजण पुन्हा एकदा नेक्स्ट सेशन मध्ये बेडकांबद्दल आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्याच्या पुढच्या सेशन मध्ये किड्यांबद्दल आपण भेटू पुन्हा सो मी डिक्लेअर करते की हे सेशन आता संपलेलं आहे आणि प्रश्न उत्तर आपण व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू पुढच्या सेशनची लिंक आम्हाला कधी आणि कुठे मिळेल थँक्यू सो मच सगळे पुढच्या लिंक गायत्री हॅलो जरा एक हॅलो गायत्री ग्रुपवर शेअर करूया हॅलो हा न्यास आणि तुमच्या सगळ्या व्हॉलंटिअर्सचे मी परत एकदा थँक्यू म्हणतो तुम्ही बांडाला ग्रीसिंग केलंय का नुसतं बटर पेपर लागणार खाली थँक्यू सो मच वन्स अगेन आणि ही संधी दिल्याबद्दल आणि इट वॉज स्लाइटली डिफिकल्ट कारण की कोणी दिसत नव्हतं आणि या विषयावर मी पहिल्यांदाच प्रेझेंटेशन करत होतो आणि तेही वेबिनार नंतर नंतर थोडी घाई झाली बट वी विल मीट अगेन आणि मी भरपूर गोष्टी सांगेन तुम्हाला कित्येक किस्से आहेत कॉर्बेटचा माझा आणि श्रीरंगचा एक वुडपेकरचा किस्सा आहे तो तुम्हाला सांगेन आणि अशा बऱ्याच गमती जमती होतात जंगलात अरे विश्वेश दादा जळवू नको ना जळ रे थोडा ठीक आहे आपण किस्से ऐकायला पुन्हा एकदा पुण्याला सगळे या पुण्याच्या जवळपास आपण ट्रेल करू आणि भेटू लवकरच थँक्यू सो मच बाय थँक्यू बाय Bye-bye.